आजच्या 44व्या भागात तुमचं स्वागत. आजचा परिसंवादाचा विषय आहे ड्रॉइंग, कृती, प्रक्रिया आणि अवलोकन. हे तिघंही जे आजचे सहभागी आहेत हे सातत्याने चित्रविषयाचे विचार करणारे लोक आहेत, चित्र करणारे लोक आहेत आणि चित्रावर लिहिणारे लोक आहेत. इमारते सर आपल्याकडे याआधी येऊन गेलेले आहेत. सुधीर पटवर्धनांनी जे ड्रॉइंगवर एक प्रदर्शन केलं होतं त्याच्या त्यावेळेला सर बोलायला आले होते. हा विषय त्यांनी वेगळ्या स्वरूपाचा तेव्हा मांडला होता. इमारते सर लेखक आहेत आणि चित्रकार देखील आहेत. निखिल पुरोहित ज्यांचं प्रदर्शन आपण खाली पाहणार आहोत किंवा पाहिलेलं आहे. निखिल गेले अनेक वर्ष ड्रॉइंग करतो आहे आणि लिहितो आहे. विशेषतः काही संपादन चित्रकलेविषयक काही संपादनाची जबाबदारी त्याच्यावर असते आणि मोहिलेपारे कल्चरल सेंटरला एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅमर म्हणून तो काम करतो. तिसरे जे वक्ते आहेत महेंद्र दामले सर. महेंद्र दामले HOD रचना संसदमध्ये काम करतात. JJ स्कूल ऑफ आर्ट, औरंगाबाद विद्यापीठ आणि अनेक ठिकाणी ते कला इतिहास हा विषय गेले अनेक वर्ष शिकवतात. चित्रकार आहेत. त्यांचा विश्वकोश आणि अशा प्रकारचं जे लेखन असतं त्याच्याशी खूप जवळचा संबंध आहे. लोकसत्तामध्ये त्यांनी वारंवार चित्रकलेविषयक लिहिलेलं आहे. आपण फार वेळ न घेता परिसंवादाला सुरुवात करू. परिसंवादामध्ये ह्या बाजूनी पण काही प्रश्न विचार मांडायचे असतील तर नक्कीच स्वागत आहे. थँक्यू. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. प्रमुख करून आज जे आपण ड्रॉइंग या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत त्याची एक पार्श्वभूमी आणि भूमिका या चर्चेचं आणि प्रदर्शनाच्या संदर्भात घडून आणलेले जे तीन चर्चासत्राचे स्वरूप आहेत त्याची भूमिका मी सांगू इच्छितो, जेणेकरून आजच्या जे आपण संवाद अटेंड करतो आहे तर त्याचं स्पष्ट त्याच्या भूमिकेचे स्पष्टीकरण त्याच्यात होईल. ड्रॉ ड्रू ड्रॉन हा अशा माझ्या प्रदर्शनाचं टायटल आहे. तर यामध्ये चित्र तर आहेतच बघण्यासाठी, त्या व्यतिरिक्त एरवी आपण पाहतो की कुठल्याही चित्र प्रदर्शनामध्ये म्हणजे एरवी इन जनरल जे होणार आहेत, अगदी काही ठळक महत्त्वाच्या मुंबईसारख्या ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनं वगळल्यास, जनरली आपण प्रदर्शन जेव्हा करतो संवाद हा प्रकार कमी असतो आणि एरवी प्रदर्शनाला येणारी जी माणसं आहेत चित्र बघतात आणि काही वेळेला चित्रकाराला उपस्थित असेल तर मग त्यांना प्रश्न विचारतात किंवा ती संधी असते नसते. अशातून गेले काही दशकांमध्ये आपण बघतो की एक जो संवादाच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचण्याची जी एक शक्यता आहे ती कुठेतरी डावललेली आहे. तर त्यासाठी हेतुपूर्वक ड्रॉइंग या विषयावरनं आणि खास करून पुणे या ठिकाणी, कारण मी पुण्याचं आहे त्यामुळे या प्रदर्शन चित्रांचं प्रदर्शन मी पुण्यात करावं असं वाटलं, जेणेकरून यातून संवाद साधण्याची जी एक प्रक्रियेला सुरुवात होऊ शकेल अशा एका छोट्याशा हेतूने याची सुरुवात केलेली आहे. तर आपण सुरुवातीला काही इमेजेस पाहूयात, सॉरी फोटोग्राफ्स पाहूया गेले 3 दिवसात घडलेल्या प्रोग्रॅम्सचे आणि त्यानंतर आज जे आपण बघणार आहोत त्याचं एक प्रातिनिधिक चित्र पाहणार. तर पहिल्या दिवशी वॉक थ्रू होता आणि दुसऱ्या दिवशी प्रवीण जोशी म्हणून संगीतकार आणि लेखक आहेत, तर त्यांचं ड्रॉइंग या संकल्पना ज्याला आपण रेखाटन नाही म्हणणार पण त्याला ड्रॉइंग असं या आपण संकल्पनेकडनं बघू, तर त्या विषयावरती एक संगीतकार आणि लेखक या दृष्टीने त्यांचं ऑब्झर्वेशन्स आणि त्यांचे जे अभ्यास आहेत त्यांची त्याच्याबद्दल चर्चा केली करण्यात आली. तिसऱ्या दिवशी अर्थात इमारते सर होते तर त्यांनी ड्रॉइंग या संकल्पनेवरती चर्चा केली. आता आपण जे काही प्रतिमा बघणार आहोत त्या प्रतिमांमुळे ड्रॉइंग या संकल्पनेचे विविध अंग पैलू आहेत, अंग आहेत
ह्याच्या आपण जे चर्चेला सुरुवात करणार आहोत त्याला एक एंट्री पॉईंट अशा स्वरूपात नाही. मुळात ड्रॉईंग हे भाषिक अंगाने पाहता टू ड्रॉ असं पाहणं मला गरजेचं वाटतं, ज्यामध्ये क्रियापद हे फार महत्त्वाचं आहे. कुठलीही कृती आपली क्रियापदाशीच निगडीत असते, त्यामुळे टू ड्रॉ म्हटल्याबरोबर खेचून काढणे, अगर शोधून काढणे, अशा भूमिकेतून आपण त्या शब्दाकडे पाहिलं तर काय कशातून कसं अशा तीन प्रश्नांनी आपण काय काय खेचून काढायचं आहे हे शक्यता किंवा आपण खेचून आपण जायचं आहे असे निरनिराळे पैलू त्याच्यासमोर प्रस्तुत होतात. मग जे माध्यम ठरतं त्या माध्यमाच्या आधारावरती नेमकं ते म्हणजे माध्यमाचा यार अर्थ असा की चित्र असेल, संगीत असेल किंवा नाटक असेल, या विविध माध्यमांचे स्वरूपातून जे शोधणं आहे, जे खेचून काढणं आहे, त्या त्या आधारावरती ते माध्यमाची निश्चिती होऊ शकते. तर आज प्रत्यक्षात आपण रेखाटन या अर्थछटेच्या स्वरूपातून जे ड्रॉइंग जिथे ज्यामध्ये रेषा याला प्राधान्य आहे आणि त्या रेषेकडे बघण्याचे विविध महत्त्वाचे पैलू जे एरवीच्या जगण्यामध्ये आपण दुर्लक्षित होण्याची शक्यता असते किंवा होतही असतं, तर अशा पैलूंकडे आपण आज सजगरित्या पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर या संवाद जसं चित्रसंवाद हा एक टायटल आहे या प्रोजेक्टला आहे, तर ते संवाद घडवून आणणं गरजेचं आहे, ना की क्लासरूमसारखं एक वातावरण करून आम्ही इकडे कोणतरी खूप मोठे आहोत आणि असं बोलतो आहे असं म्हणण्यापेक्षा आपल्यामध्ये हे संवाद जर का घडवून आणणं शक्य झालं तर ते उत्तम, म्हणजे त्याचं सार्थकता त्याच्यातच आहे. तर आपण इमेजेस पाहूयात, मग मी दामले सरांना विनंती करतो की त्यांच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करा.
या एकंदर प्रक्रियेमध्ये चित्र कोणाची आहेत, कशी आहेत, किंवा क्रोनॉलॉजी हा प्रकार न तेवढं प्रामुख्याने न ठेवता ड्रॉइंग या संकल्पनेला महत्त्व दिलेलं आहे. आणि हे पाहताना एक असा अट्टहास नाही की फक्त युरोपियनकडेच आपल्याला भर द्यायचं आहे किंवा भारतीय किंवा असं काहीतरी बायनरी उपस्थित करायचं असं हेतू नाही आहे. पण ड्रॉइंग या संकल्पनेला पाहताना होणारे जे ॲटिट्यूड्स तयार होणारे ॲटिट्यूड्स आहेत, तर त्या ॲटिट्यूड्सला उद्देशून ही प्रतिमा आहेत. त्यामुळे हा जो एक प्रांतीय भेद जो आपण बघतो किंवा नॅशनॅलिटीचा किंवा अशा स्वरूपातनं एक जॉग्राफिकल फरक आपण ते टाळून आपण संकल्पना याच्यावरती भर द्यावा अशी विनंती आहे. हां, म्हणजे वास्तविक सॉरी मी ॲक्च्युली मराठीमध्ये टाईप नाही करू शकत, त्याच्यामुळे मी जे काही टायटल किंवा मध्ये मध्ये लिहिलेले आहेत पॉईंट्स हे इंग्रजीत आहेत. याच्यात अवलोकन हा जो आपल्या कार्यक्रमाच्या नावामध्ये आपण शब्द वापरला आहे, तर मला असं वाटलं होतं की आजच्या संवादामध्ये हा अवलोकनाचा भाग आपण पाहावा. म्हणजे केवळ समकालीन ड्रॉइंग बघितली म्हणजे ड्रॉइंगच्या विषयी विचार करता येईल का, किंवा मी फक्त भूतकाळातली ड्रॉइंग्स बघितली तर ड्रॉइंगचा विचार करता येईल का, असा विचार न करता ड्रॉइंगची जी कृती आहे आणि त्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याचं आपण अवलोकन करू. आणि त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो की काही इमेजेस नेक्स्ट आपण जे ड्रॉइंग बघणार आहोत ते साधारणपणे लिखाण ही आपण जी काही कला किंवा तंत्र आपण शोधून काढलं त्याला पॅरलल जाणारं जे ड्रॉइंग आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. म्हणजे मी हे आपल्या विषयाची व्याप्ती किंवा त्याच्या मर्यादा सुरुवातीला सांगू इच्छितो ज्याच्यामुळे आपल्याला पुढे त्या कृतीकडे पाहणं जास्त सोपं जाईल. नंतर ड्रॉइंग जे थोडे वयाने मोठे असलेले लोकांचे, म्हणजे ड्रॉइंगचा विचार करताना सिगमंड फ्रॉइडमुळे लहान मुलांच्या ड्रॉइंगपासून ते म्हणजे सर्व वयागटातल्या सर्व मानसिकतेच्या लोकांनी केलेल्या ड्रॉइंगचा विचार करावा लागतो. आणि म्हणून आज आपण विचार करताना आपल्या कडे जे काही कला संस्कार आपल्या शिक्षणामधून झालेले आहेत त्या अनुषंगाने आपल्याला ज्या संकल्पना समजल्या आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत किंवा पाहणार आहोत. आणि त्याच्यामुळे आपण ड्रॉइंग जे सरफेसवर केलेलं आहे म्हणजे कागद, कॅनव्हस, बोर्ड या अंगाने आपण त्याचा विचार करणार आहोत. त्याच्यामुळे अशा प्रकारचं ड्रॉइंग याचा आत्ता आपण तुर्तास विचार करणार नाही आहोत, किंवा अशा प्रकारचं जे ड्रॉइंग म्हणजे आता या स्लाईडमध्ये ऑस्ट्रेलियन ॲबोरिजिनल लोक शिकारीला जाण्याआधी वाळूवरती ड्रॉइंग करतायत, तर याचा पण आत्ता आपण तुर्तास विचार नाही करणार आहोत. आपण या प्रकारचा जो हेतू आहे ड्रॉइंगचा ड्रॉइंग मागचा त्याचा आपण पुढे विचार करू. परंतु उदाहरणार्थ अशा प्रकारचं त्यांचं ड्रॉइंग, कारण आपण जरी अगदी मानवाने प्रागतिहासिक काळापासून ड्रॉइंग केली असली तरी आपण आत्ता लिखाण, म्हणून मी स्पेसिफिकली असं म्हटलं की लिहिण्याची तंत्र किंवा लिहिण्याची कला जेव्हा आपण शोधून काढली आणि वापरायला लागलो त्याच्यासोबत त्याला समांतर चालणारी जी कृती आहे आपली ड्रॉइंगची, ज्याच्याकडे आपण एक आर्ट फॉर्म म्हणून बघतो किंवा एक कला अभिव्यक्ती म्हणून बघतो किंवा आपलं व्यक्त होण्याचं ते ठिकाण म्हणून पाहतो किंवा जागा म्हणून पाहतो, तर त्या कृतीकडे आपण पाहणार आहोत. त्यामुळे जरी आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रकारे असं ड्रॉइंग जरी असलं तरी आत्ता आपण त्याचा विचार थोडा बाजूला ठेवू. आणि म्हणून आपण तीन गोष्टींविषयी विचार करू. पहिलं म्हणजे ड्रॉइंग ही संकल्पना, दुसरी स्केचिंग ही संकल्पना आणि क्रिएटिव्ह ड्रॉइंग ही संकल्पना. कारण ह्या तीन संकल्पनांबाबत मला असं वाटतं की संकल्पना फार धूसर आहेत किंवा त्यांचे ज्या काही मर्यादा आहेत त्या नक्की कशा आहेत आणि त्या एकमेकांशी संबंधित आहेत का, या संबंधात आपल्याला काही आज जर का चर्चा करता आली तर आपण ती करूया.
ते मला असं वाटतं की ड्रॉईंग मी सहज डिक्शनरी बघत होतो तर टू ड्रॉ या शब्दाचे जर का अर्थ बघितले तर आपल्याला तीन वेगवेगळे अर्थ सापडतात. पहिला अर्थ हा प्रतिमा बनवणं याच अर्थी आहे की तुम्ही एखादा नकाशा बनवता किंवा एखादी आराखडा काढता किंवा एखादं आकृती काढता या अर्थी. दुसरा जो अर्थ आहे तो इंटरेस्टिंग आहे ज्याच्यामध्ये आपण जसं विहिरीतून पाणी काढतो एखादं तर तसं आपला जो आपण काहीतरी जमा करतो काहीतरी आपल्याला सापडतं आणि त्याचं आपण रेखाटन करतो किंवा त्याचं आपण कागदावरती नोंद करतो रेषेच्या माध्यमातून असा एक अर्थ इंटरेस्टिंग आपल्याला सापडू शकेल. आणि मला असं वाटतं की इथे ड्रॉईंगची जी काही पारंपरिक आपली संकल्पना आहे त्याच्यामध्ये फरक पडेल. तसंच तिसरा अर्थ हेच आहे निखिल जे म्हणत होता की एखाद्या गोष्टीतून आपण काही संपृक्तपणे अशा काही गोष्टी सापडतात का आपल्याला की ज्या आपल्याला आपल्या ड्रॉईंगमध्ये नोंद घेता येते त्याची. तर मला असं वाटतं की हे तीन टप्पे किंवा दुसरा आणि तिसऱ्या अर्थामध्ये काही प्रमाणात साम्य आढळलं आपल्याला तर दोन अर्थ आपण घेऊया की एक आकृती या अर्थी ड्रॉईंगचा वापर आणि दुसरा म्हणजे आपल्या अनुभवाचं एक संपृक्त रूप किंवा आशयरूप हे ड्रॉईंगमध्ये मांडणं या अर्थी आपण ड्रॉईंग या कृतीकडे पाहूया. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ड्रॉईंगची कृती त्याच्यामागचा हेतू काही प्रमाणात गरज लागली तर त्या त्या कालखंडामधल्या कला संकल्पना ज्याच्यामुळे ड्रॉईंगच्या स्वरूपामध्ये फरक पडला आणि ह्या सगळ्या प्रक्रियांचा किंवा कालखंडाचा विचार केल्यानंतर खरोखरच अशी काही प्युअर अशी प्रोसेस असू शकते का ड्रॉईंगची की जी आपण म्हणू की केवळ मानवी प्रक्रिया आहे ड्रॉईंगची आणि ती कुठच्याही कालखंडाशी किंवा कुठच्याही शैलीशी नातं न सांगता एक स्वतंत्र अशी प्रक्रिया म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो असा म्हणून मी प्रश्नचिन्ह टाकलं आहे की अशी काही आहे का असू शकेल का काय असू शकेल. कारण असेल तर मला तर आनंद होईल जर का आपल्याला अशी प्रक्रिया सापडली तर पण ती काय असू शकेल ह्याचा आपल्याला कदाचित आज दांडोळा घेता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिली प्रक्रिया किंवा पहिली संकल्पना स्केचिंग जी आपल्याकडे म्हणजे खूप अशी लोक व्यायाम करतात जसे तसं स्केचिंग करायला सांगितलं आता आर्ट स्कूलमध्ये किंवा म्हणजे आमच्या वेळेला म्हणजे मी असं म्हणू इच्छित नाही पण एकेकाळी असं किलोनी लोक स्केचेस करायचे किंवा अशा अर्थी आणि आता करतात की नाही मला माहिती नाही म्हणजे मी आजच्या मुलांना बघतो तर दिसत नाहीत ते करताना फार. त्याच्यामुळे मला असं वाटलं की स्केचिंग ही संकल्पनेकडे बोलायला पाहिजे. स्केचिंग किंवा स्केच या शब्दाचे संकल्पना खूप बदलल्या आहेत काळाच्या ओघात. आपण हे जे ड्रॉईंग बघतोय ते रफायलचं आहे प्रबोधन काळातला चित्रकार ज्याचं स्कूल ऑफ एथेन्स हे खूप प्रसिद्ध चित्र आहे त्याचं हे स्केच आहे. रफायलची इतर अनेक चित्रांची त्यांनी त्याचे जे मूळ चित्र आहेत त्याच आकाराची त्यांनी स्केचेस केली आहेत ओके आणि ती परिपूर्ण आहेत म्हणजे त्याच्यात पूर्णपणे रंगकाम वगैरे असं सर्व केलेलं आहे आणि मग त्या चित्रांवरनं त्यांनी मग तथाकथित त्याची चित्र रंगवली. तर इथे स्केच या शब्दाची किंवा या संकल्पनेचा अर्थ एका अर्थी एक तयारीचं चित्र किंवा तालमीचं चित्र असं आपण घेऊ शकतो. परंतु काळाच्या ओघात नंतर स्केच याचा अर्थ एक नोंद घेणं किंवा टिपण म्हणजे तो उदाहरणार्थ हे जे आपण ड्रॉईंग बघतो हे देलाक्रुआचं आहे आणि त्यांनी जे वेगवेगळ्या ट्रिप्समध्ये ड्रॉईंग केलं आहे किंवा सोबत काही लिखाण केलं आहे मग त्याच्यामध्ये कधी रंगाबद्दलचं टिपण आहे किंवा कधी आकाराबद्दलचं टिपण आहे किंवा घटनेबद्दलचं टिपण असेल आणि सोबत अत्यंत जलदगतीने केलेलं त्याचं रेखाटन आहे किंवा त्याचं डेथ ऑफ सारदनापलस नावाचं खूप प्रसिद्ध चित्र आहे त्याचं
संबंधातली ही स्केचेस आहेत त्याची. तर मला असं वाटतं की आपली जी सध्याची स्केचिंगची जी संकल्पना आहे ती काही प्रमाणात रोमॅन्टिसिझममध्ये तयार झालेली संकल्पना आहे. कारण आपण आता असं म्हणतो की स्केचिंग म्हणजे रॅपिडली केलेलं ड्रॉइंग, जलदगतीने केलेलं रेखाटन, याला आपल्याकडे साधारणपणे स्केचिंग असं समजतात. आणि मी म्हणून मुद्दाहून दाखवलं की आपल्याकडच्या बऱ्याचशा संकल्पना म्हणजे इवन चित्रकार कसा असतो याची जी काही एक सर्वसामान्य लोकांच्या मनात संकल्पना आहे, म्हणजे ते जब्बा घालतात आणि झोळी असते आणि दाढी वाढवतात किंवा ते दारूही पितात आणि ते फार मुडी असतात वगैरे वगैरे, तर या ज्या सगळ्या संकल्पना आहेत ह्यासुद्धा रोमॅन्टिसिझममध्ये ज्या पद्धतीने चित्रकार जगले आणि त्यांची जी काही एक विचार प्रक्रिया होती किंवा त्यांच्या ज्या संकल्पनांवरती श्रद्धा होती त्याच्यातून तयार झाले आहेत असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून मी मुद्दामून देलाक्रुआची स्केचेस दाखवली की आपली जी काही समज आहे तो तिथून कसा उगम पावला आहे एक अर्थी. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ड्रॉइंग या संकल्पनेकडे जाताना हे समजून घ्यायला पाहिजे की आपण आपल्या बाहेर जो काही अनुभवाचा स्रोत आहे त्याच्याकडे आपण पाहतो आणि त्याच्याकडे पाहत पाहत आपण ड्रॉइंग करतो आणि ते करण्यासाठी डोळा आणि हात यांच्यामध्ये एक अतूट असं नातं तयार करतो. त्याच्याकरता अनेक प्रक्रिया आहेत जे चित्रकार वापरतात. त्याच्यात एक प्रक्रिया आपण असं म्हणू शकतो की ज्याला ब्लाइंड कॉन्ट्रोल ड्रॉइंग असं म्हणतात, म्हणजे कागदाकडे न बघता केलेलं ड्रॉइंग, म्हणजे तुम्ही ज्या वस्तूकडे पाहतात किंवा ज्या दृश्याकडे पाहतात त्या दृश्याकडे तुम्ही पाहत राहता आणि कागदाकडे पाहत नाही ड्रॉइंग करताना, आणि तुम्ही जसजसं पाहता तसतसं तुमचा हात कागदावरती चालत जातो. जसं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ECG यंत्र चालतं की तुमचं इथे श्वासोच्छ्वास चालला की तिथे ग्राफ तयार होतो, तसंच ती प्रक्रिया एका अर्थी आणि त्याच्यातून ड्रॉइंग तयार होतं. आणि हे मी मुद्दामून सांगण्याचं कारण असं की आपण जी चित्रकला शिकतो आहोत किंवा आपल्या आधीच्या पिढ्या आपण शिकल्या ते युरोपियन कलेवरती आधारित आपली चित्रकला शिक्षण आहे आणि युरोपियन जी संस्कृती आहे ज्याच्यामध्ये विज्ञानाचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे, तर तिथे भौतिकतेला, वस्तूच्या किंवा जगाच्या भौतिकतेला खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे तुमचा जो अनुभव आहे तो भौतिक जगामध्ये तुम्ही पाहत आहात आणि त्या अनुभवाकडे पाहत पाहत तुम्ही ड्रॉइंग करत आहात. अशा प्रकारची म्हणजे जे एका अर्थी आपण असं म्हणू शकू की वैज्ञानिक प्रक्रियेचंच ते एक रूप आहे की तुम्ही सतत एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करावं आणि त्याच्यातून तुम्हाला काही अनुमान काढावं, अशी जी काही एक ॲनालिटिकल एक्सपेरिमेंटल सायन्समध्ये जर का काही प्रक्रिया असेल तर तशाच स्वरूपाची समांतर ही प्रक्रिया आहे की जिथे तुम्ही बाहेर पाहता, सतत पाहता, सतत निरीक्षण करता आणि त्याच्या आधारे तुम्ही नोंद घ्यायला शकता. आणि हे मी अशा अर्थी सांगण्याचं कारण की आपण जर का आशियाई किंवा भारतीय असं जर का आपण म्हणायचं ठरवलं तर आपली जगाकडे पाहण्याची दृष्टी ही ह्या भौतिक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनापेक्षा खूप वेगळी दृष्टी आपल्या परंपरेने आपल्याला दिलेली आहे आणि तो भेद आपल्याला समजावा म्हणून मी हे मुद्दामून त्याची नोंद करतो आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं लक्षात येईल की हे अल्बर्ट ड्युररचं ड्रॉइंग आहे की तो कुत्रा, त्याचे केस, त्याचे सांगाडा, त्याची हाडांची रचना, या सगळ्या गोष्टी त्याला जसजशा दिसतात तसतशा त्याची तो नोंद घेतो आहे. हे त्याचं अतिशय प्रसिद्ध चित्र आहे आणि अर्थात हे प्रिंट आहे त्याची ज्याच्यामध्ये तो गेंडा आणि त्याची त्वचा आणि त्या त्वचेचा पोत आणि त्याचे आकार हे सर्व काही त्यांनी अत्यंत बारीक नजरेने पाहून त्याची नोंद केली आहे.
म्हणजे एका अर्थी आपल्याला लक्षात येईल की आपण जर का पक्षी प्राणी किंवा वनस्पती यांचे अभ्यास करणारे जे शास्त्रीय पुस्तकं आहेत त्याच्यातली जी काही चित्र असतात त्याच्यातले ते जे काही आराखडे असतात त्या आराखड्यांची गुणवत्ता किंवा त्या आराखड्यांचं वैशिष्ट्य आणि ह्या चित्राचं वैशिष्ट्य ह्याच्यात खूप समांतर किंवा सारखेपणा आहे हे आपल्याला लक्षात येईल. आता मी जे सुरुवातीला म्हटलं की लिहिण्याच्या कलेसोबत केलेलं ड्रॉइंग किंवा रेखाटण्याची तंत्र, तर हे आल्बर्ट ड्युरचं ड्रॉइंग आहे आणि याच्यात जर का आपण बघितलं की तो तिच्या केसाच्या रेषा कशा पद्धतीने काढतो किंवा तिचं जे की बाही आहे कपड्याची त्याच्या चुण्या तो कशा दाखवतो, तर आपल्याला लक्षात येईल की जसं एखाद्या लिपीमध्ये छोट्या छोट्या वळणाच्या रेषा वापरल्या जाऊ शकतात तशाच प्रकारे इथे आपल्याला लक्षात येईल की रेषा तो वापरतो. हे मी सतत मांडण्याचं कारण असे की मला असं वाटतं की लिखाणाची कला मानवाने शोधून काढण्याआधी माणूस खूप मोठ्या आकाराचं चित्र काढत होता आणि मोठ्या आकाराची ड्रॉइंगही करत होता. लिखाण ही एक प्रक्रिया जरी एका पृष्ठभागावरती लिहिण्याची अक्षर या स्वरूपात जरी झाला तरी भाषेने जो सगळ्यात मोठा प्रभाव आपल्या विचार प्रक्रियेवर पाडला की आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव अत्यंत संक्षिप्त रूपात शब्दाच्या माध्यमातून आपण मांडायला लागलो आणि त्याचंच एक दृश्यरूप म्हणून आपण लिपी वापरायला लागलो. तर कुठेतरी आज आपण जर का अनेक ड्रॉइंग बघू तर आपल्याला लक्षात येईल की जेव्हा जेव्हा हेतुपुरस्सर ड्रॉइंग सुरू होतं तेव्हा माणसाची जी बघण्याची प्रक्रिया आहे ती एक क्रमिक प्रक्रिया होते. जसं आपण एखाद्या क्रमिक पद्धतीने लिहितो एका रेषेमध्ये अक्षर लिहित जातो तसं क्रमिक पद्धतीने माणूस ड्रॉइंग करतो आपण ते पाहू. आणि म्हणून मला असं म्हणायचं की इथे जे दिसतं की तो छोट्या छोट्या रेषा वापरतो जणू काही तो हस्ताक्षरासारखं ड्रॉइंग करतो आहे. आणि हे पिकासोचं अत्यंत प्रसिद्ध ड्रॉइंग आहे इगोर स्ट्रॅव्हिन्स्की या संगीतकाराचं. हे ड्रॉइंग आणि याच्यानंतरचं ड्रॉइंग आपण दोन्ही ड्रॉइंगचा एकत्रित विचार करणार आहोत. मगाशी मी म्हटलं ते की ब्लाइंड कॉन्ट्रो ड्रॉइंग असं आपण ज्याला म्हणतो की जी प्रक्रिया चित्रकार नकळतपणे वापरतात त्याचं हे अत्यंत चांगली उदाहरण आहेत. म्हणजे तुम्ही पिकासोचे अनेक फोटोग्राफ बघितले असतील, तो अत्यंत टक लावून जगाकडे बघतो आहे असं त्याच्या प्रत्येक फोटोग्राफमध्ये दिसतं. म्हणजे इसाडोर डंकननी पिकासोबद्दल असं म्हटलं की त्याची जी नजर आहे ना ती खूपच म्हणजे मर्मभेदी आहे. म्हणजे तो आपल्याला एक्सरे घेतो आहे असं तो आपल्याला वाटतं असं तो आपल्याकडे पाहतो. तर ती जी एकटक बघणारी नजर आहे तर त्याच्यातून मला असं वाटतं की त्याची रेखाचित्र तयार होतात. म्हणजे जनरली तुम्ही जर का ड्रॉइंग करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपण ड्रॉइंग करताना रेषा जाड आणि बारीक अशी सहजपणे होत असते, पण इथली जर का पिकासोची रेषा बघितली तर ती अत्यंत छापली रेषेप्रमाणे अगदी ठळक आणि सारख्याच जाडीची रेषा आहे. जणू काही तो जसं बघतो आहे तसं इथे त्याचा हात फिरतो आहे कागदावरती आणि ड्रॉइंग तयार होते. त्याच्यामुळे तुम्ही दोन मिनटं आपण थांबू, एस्पेशली हे ड्रॉइंग जर का बघितलं तर लक्षात येतं की इतक्या म्हणजे रेषेची जाडी ही आपण नजरेची तीव्रता या अर्थी जर का आपण त्याचा अर्थ लावला तर आपल्याला लक्षात येईल की रेषेची जाडी जवळपास सारखी आहे. एस्पेशली तिचा जो कोट रंगवला आहे ड्रॉ केला त्यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे रेषेची जाडी बिलकुल चेंज होत नाही. जणू काही तो त्याच्याकडे अत्यंत एका क्रमाने एक टक एकाच तीव्रतेने बघतो आहे. आता इथे मला हा मुद्दा म्हणून सांगायचा आहे, डेव्हिड हॉकनीचा रिसर्च आहे तुम्ही बघू शकता. त्याचं असं म्हणणं आहे की प्रबोधन काळातल्या चित्रकारांनी एका विशिष्ट कालखंडापासून
गुपचूपपणे कॅमेराची लेन्स जशी असते तशा लेन्सचा वापर करायला सुरुवात केली आणि त्यामुळे ठराविक चित्रकारांची चित्रं ही इतर चित्रकारांपेक्षा जास्ती तपशील असलेली जास्ती वास्तववादी वाटायला लागली आणि त्याच्यामुळे ड्रॉइंगच्या प्रक्रियेमध्ये नक्की फरक पडला. तर त्याची आपण काही उदाहरणं पाहू. उदाहरणार्थ हॅन्स हॉलबीनचं ड्रॉइंग आहे आणि त्याच्यात आपल्याला लक्षात येईल की लेन्सनी पाहिल्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची स्पष्टता दृश्य पातळीवरती या ड्रॉइंगमध्ये आपल्याला दिसून येते. एक छोटीशी नोंद सांगू इच्छितो इकडे की हे जे ड्रॉइंग्स लेन्सच्या माध्यमातून केल्यामुळे म्हणजे जसं एक डोळा बघतोय म्हणजे आपण जेव्हा चित्र काढतो बहुतेक लोकांना इकडे तो अनुभव असणारच आहे की चित्र काढताना जो कुठली लाईन पकडायची ही जेव्हा द्वंद्व असतो हा द्वंद्व इकडे पूर्ण मिटलेला असतो आणि दुसरं म्हणजे लेन्सच्या माध्यमातून आल्यामुळे किंवा लेन्सच्या मर्यादेमुळे ते चित्र एक ठराविक मापातच काढावे लागतात त्यामुळे ते ही चित्र एक ठराविक लहान आकाराचे आहेत खूप मोठे असे आकार आता जसं आपण येस एक द्वंद्व आपल्यासमोरही आहे की आमच्यासमोर एक लहान प्रतिमा आहे तुमच्यासमोर एक मोठी प्रतिमा आहे आणि ह्याच्याही पलीकडे ते वास्तवातलं जे चित्र आहे ते अजून निराळ्या आकारातलं आहे त्यामुळे पाहताना हा जो एक बदल होतो आहे त्या बघण्याच्या जी वृत्तीकडे सो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं आणि जर का तुम्ही ते डेव्हिड ऑकनीचा रिसर्च बघितलात म्हणजे त्यांनी BBCनी चक्क फिल्म्स बनवल्या आहेत त्याच्या मदतीने तुम्ही यूट्यूबवरही बघू शकता त्या तर त्याच्यात तो हे सिद्ध करून दाखवतो की लेन्समधून मिळणारी जी प्रतिमेचा आकार आहे त्याच आकाराची रेंब्राची एचिंग्स कशी आहेत त्याच आकाराची ड्रॉइंग्स कशी केलेली आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराची चित्र का नाही काढली चित्रकारांनी हे तो तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. आता याचा अर्थ असा नाही की सगळ्या चित्रकारांनी लेन्स वापरले. सगळ्या चित्रकारांना समोरचं वास्तव बघून ड्रॉइंग करता येत होतं ही आपल्या मेंदूची एक प्रक्रिया आहे परंतु लेन्स वापरल्यामुळे जी एक वेगळ्या प्रकारची स्पष्टता येते म्हणजे जसं आपण म्हणतो सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये की साधा चॅनल आणि HD चॅनल यु नो तशा प्रकारची एक स्पष्टता वेगळी आणि त्या स्पष्टतेमुळे अनुभवाच्या पातळीमध्ये झालेला बदल ह्या अर्थी ते त्यांनी वापरलं. तर तुम्ही गंमत बघा हॅन्स हॉलबीनच्या चित्रकामध्ये काय होतं ते. आता आपल्याला अशी सवय झाली आहे की अशा प्रकारचं एक सॉफ्टनेस आला चित्रामध्ये की आपल्याला छान वाटतं म्हणजे असं भावनिक प्रतिसाद आपल्या मनामध्ये निर्माण होतो असे चित्र बघताना. परंतु हा जो म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याकडे तुमच्या उजव्या हाताला जी इमेज आहे ज्याच्यामध्ये जी स्त्री आहे तिचा चेहरा हा खूप स्पष्टपणे ड्रॉ झालेला आहे आणि तिचा म्हणजे बाकीचा जो पेहराव आहे तो कंपॅरेटिवली अस्पष्ट आहे कारण लेन्सची जी पॉवर आहे ती एका विशिष्ट भागाला स्पष्ट करणं आणि बाकीचा भाग कंपॅरेटिवली अस्पष्ट तुम्हाला देणं ह्याच्यामुळे तो तशीच नोंद करतो नकळतपणे. तो केसाचा भाग किंवा एका विशिष्ट कापडाचा गडदपणा हे तो मार्करल चारकोल भरतो किंवा ड्रॉइंगमध्ये तो खडूचा रंग वापरतो परंतु त्याच्यातून स्पष्ट आकार तयार होत नाही. काही भाग स्पष्ट राहतो काही भाग अस्पष्ट राहतो. तर ही गंमत आपल्याला त्या लेन्सच्या परिणामामुळे इथे दिसून येईल. पण पहा म्हणजे आजकाल जर का तुम्ही पाहिलं तर आपण जेव्हा बरेचसे वॉटर कलर लँडस्केप बघतो त्याच्यामध्ये सुद्धा चित्रकार कळत नकळतपणे ह्या प्रक्रियेचा वापर करतात की ते काही भाग चित्राचा खूप स्पष्ट करतात आणि आपल्या समोर आहे असं मांडतात आणि बाकीचा भाग अचानकपणे अस्पष्ट करतात आणि तो दूर जातो आहे असा आभास निर्माण करतात. म्हणजे एकाच चित्रामध्ये काही भाग स्पष्ट आणि काही भाग अस्पष्ट असं असूनही शकत आपल्या दृश्याच्या पातळीवरती आणि त्यामुळे हे भाग पाहणं किंवा याची नोंद घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये एक पॉईंट सांगू इच्छितो की लहान मुलांना जे न्यूजपेपरवरचे जे फोटोज येतात
त्यांना सवय असते की ते डोळे नाक डोळे आणि म्हणजे दाढीमिशी करण्याचा एक स्वाभाविक भाग झाला. पण कालच बसले माझ्याकडे एक मॅगझिन होता आणि त्याच्यावरती एक फोटो होते. आता ते कोणाचं होतं ते सांगणं योग्य नाही कारण मी गमतीने आणि एका थोडासा पेन काळ्या पेनाने डोळे म्हणजे डार्क केले. त्याच्यावर लक्षात आलं की फोटो जे बघतंय त्याच्यामध्ये अनेक गोष्टी स्मज केल्यासारख्या होतात आणि जेव्हा आपण रेषा वापरून ते ठळक करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशी इमेज तयार होते. बरोबर, म्हणजे डाव्या हाताची जी प्रतिमा आहे त्याच्यातले जे डोळे अतिशय ठळक दिसतात, बाकीचा चेहरा अस्पष्ट आहे. तर हा जो परिणाम आहे तो लेन्समधून जी इमेज का सरफेसवर घेतली आणि त्याला ट्रेस केल्यासारखं ड्रॉईंग केलं, ट्रेसिंग पेपरवरती ट्रेस करतो असं, की अशा प्रकारे ड्रॉईंग तयार होतात. इवन हे चित्र आहे आंग्र नावाचा जो चित्रकार अतिशय प्रसिद्ध होऊन गेला त्याचं आहे. तर आपल्याला पाहताना असं अत्यंत छान वाटतं कारण अतिशय बारीक अशी तलम रेषा तो वापरतो सगळीकडे आणि काही भाग खूप सुंदर तपशिलात वापरतो. तुम्हाला लाईट अँड शॅडोचं पण तो रेंडरिंग करून दाखवतो, पण बाकीचा भाग जर का बघितलात तुम्ही त्याच चित्रामधला अत्यंत अस्पष्ट आहे. आणि हे डेव्हिड हॉकनींनी सर्व आपल्याला सिद्ध करून दाखवलं आहे. म्हणजे तो आणि त्याचं असं म्हणणं आहे की याच्यात काही गैर नाही, हे असं करणं काही म्हणजे चुकीचं नाही, परंतु हे आपल्याला माहिती नव्हतं. तर तो आपल्याला माहिती करून दाखवतो आहे की तुम्ही जर का अशा पद्धतीने पाहिलं तर आपल्याला कदाचित इतिहासातल्या चित्रांचा अनुभव आणि मग त्याचा लागलेला अर्थ आणि त्याच्यातून जे काही संकल्पना स्पष्ट होत गेल्या ह्या आपल्याला वेगळ्या पद्धतीने कळतील, या अर्थी ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जे आपल्या साध्या दृश्य पातळीवरती होतं की तुम्ही जर का या तीन मुली उभ्या आहेत तुमच्या समोर आणि तुम्ही त्यांचा चेहरा जर का बघायला लागलात तर त्याच वेळेला तुम्हाला त्यांचा पोशाख स्पष्टपणे दिसणार नाही. तर लेन्सही याच पद्धतीने काम करते आणि त्याच्यामुळे चित्रात तो परिणाम दिसतो की एकाच वेळेला तो दोन ठिकाणी फोकस नाही करू शकत आणि त्याचा परिणाम त्याच्या चित्रामध्ये झाला. आणि म्हणून आपण आता अशा प्रकारच्या ऑब्झर्वेशनमधून दुसऱ्या प्रकारच्या प्रक्रियेकडे जाऊ जिथे निरीक्षण केलं जातं आहे, पण ते निरीक्षण करताना चित्रकाराची भूमिका ही अतिशय निरीक्षवादी किंवा आपण असं म्हणू की तो समोरच्या अनुभवामध्ये भावनिक पातळीवरती किंवा वैचारिक पातळीवरती गुंतलेला नाही. तो समोरच्या दृश्याकडे जरी ते त्याचे मित्र असतील मॉडेल म्हणून बसलेले किंवा परिचित असतील तरीसुद्धा तो ड्रॉईंग करत असताना भावनिक प्रतिसादातून तो चित्र काढत नाही. हे लुसिन फ्रॉइड या चित्रकाराचं ड्रॉईंग आहे आणि आता तुम्हाला त्यातला जो तपशील आहे त्याच्यावरनं लक्षात येईल की किती वेळ लागला असेल ड्रॉईंग करायला, यु नो. आणि आपल्याला हे ड्रॉईंग बघताना ह्याचीही जाणीव होते की त्याचं केस, त्या उशीचे पडलेल्या चुण्या किंवा त्याच्या कपड्याचं टेक्स्चर, त्याच्या दाढीचं टेक्स्चर किंवा त्याच्या एखादा व्यक्ती खूप वेळ एकाच अवस्थेत बसल्यानंतर त्याच्या जे काही डोळ्यांची नैसर्गिक अवस्था होऊ शकते ज्याच्यामध्ये एकाच दिशेला ती व्यक्ती बघत नाही आहे, तर तो जो पडलेला दोन डोळ्यांमधला फरक किंवा त्याचा चेहऱ्याचा मांसल भाग असा थोडासा लोंबणं वजनाने असे सर्व भाग तो बघतो आहे आणि अशा सर्व भागांना सारखंच महत्त्व देऊन तो पाहतो आहे आणि त्याचं तो फक्त टिपण करतो आहे, त्याची तो नोंद घेतो आहे एका अर्थी कागदावरती. तो असं म्हणत नाही आहे की माझं चित्र छान दिसायला पाहिजे किंवा ड्रॉईंग केल्यानंतर या व्यक्तीचा चेहरा छान दिसायला पाहिजे. म्हणजे जे याच्या आधीच्या चित्रामध्ये आपण बघू की आंग्र फार लक्षपूर्वक हे करतो आहे की चेहरा खूप छान दिसेल
चेहरा अत्यंत रेखीव दिसेल, त्याच्यामधले डोळे नाकान त्याचा आकार त्याचं सौंदर्य हे प्रेक्षकाला आकर्षक असं वाटेल, अशा पद्धतीची कुठचीच भूमिका आपल्याला इथे दिसत नाही. इथे फक्त तो नोंद घेतो आहे जे समोर दिसतंय. म्हणजे लुसेन फ्रॉइड एक एक पोर्ट्रेट करायला 150-200 सिटिंग्स घ्यायचा, तर म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की बापरे, म्हणजे 150 दिवस एक पोर्ट्रेट, 200 दिवस एक पोर्ट्रेट म्हणजे खूपच झालं. तर मग तर तो सारखा असं म्हणतो त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये की मला सारखी शंका येते की मी जे रंगवतो आहे ते मी खरंच पाहिलं आहे का, त्याच्यामुळे मी परत परत पाहतो एकाच गोष्ट जी जरी मी आधी पाहिली असली तरी. आणि मग मला खात्री वाटली की हां मी मेमरीनी काहीही ड्रॉईंग करत नाही आहे किंवा मी माझ्या कल्पनाशक्तीने ड्रॉईंग करत नाही आहे, तेव्हा मग मी ड्रॉईंग करतो. तर या प्रक्रियेतून तयार झालेली ही त्याची चित्र आहेत. आणि मला आश्चर्य त्याचंच वाटतं की तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहत आहात आणि अत्यंत आपण म्हणू की मन लावून किंवा अगदी बारीक लक्ष देऊन करतात. आणि ते करत असताना सुद्धा आपला प्रतिसाद, म्हणजे आता तुम्ही हे चित्र बघितल्यावरती असं नाही म्हणालात की वा किती सुंदर लेस ड्रॉ केली आहे, समजा किती वेळ लागला असेल. म्हणजे आपल्या ज्या नेहमीचे हेतू असतात, म्हणजे बऱ्याच वेळेला चित्रकार खूप तपशीलात ड्रॉईंग करतात आणि त्याचा प्रतिसाद केवळ एवढाच असतो की किती वेळ लागला आणि खूप छान तपशील केला आहे तुम्ही. आपल्याला असं लक्षात येईल की आपला प्रतिसाद असा झाला नाही हे ड्रॉईंग बघताना, कारण त्या ड्रेसचे लेस आणि त्याचा जो काही नाजूकपणा आहे तो शेवटी त्याच्या रेखाटनामध्ये आलेला आहेच. म्हणजे असं नाही झालं की तो जो काही फील आहे त्याची जी काही संवेदना आहे ती नाहीशी झाली आणि केवळ तपशील पाहिले आहेत या घटकाकडे आपलं तो लक्ष वेधून घेतो आहे, यु नो. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की तपशिलामध्ये काम केलं आहे, यु नो, ह्याकडे लक्ष जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही मिनिएचर पेंटिंगसुद्धा बघत असाल आजकाल रंगवलेली, तर आपल्याला लक्षात येईल की आपलं लक्ष चित्रकार या गोष्टीकडे वेधतो आहे की मी खूप वेळ काम केलं आणि खूप तपशिलामध्ये काम केलं आहे, परंतु त्याचा परिणाम म्हणून मला संवेदना काय निर्माण होते तर काहीच निर्माण होत नाही. तर त्याच्या उलट इकडे तपशिलात बघितलं आहे खूप गोष्टी, पण शेवटी तो तुम्हाला एक विशिष्ट संवेदना देतोच. म्हणजे त्या डोळ्याचा ओलावा असेल किंवा चेहऱ्यावरचा भाव असेल किंवा केसांचा एक विशिष्ट प्रकारची चमक असेल किंवा ड्रेसमधल्या त्या लेसचा नाजूकपणा असेल, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणवतील. हे सुद्धा लुसेन फ्रॉडचं चित्र आहे. याबाबतीत एक स्वानुभवाची गोष्ट, म्हणजे मी जेव्हा फायनल इयरला पोर्ट्रेट हा विषय शिकताना, फायनल इयरला आल्यानंतर मला इम्प्रेशनिझम हा प्रकार कळायला लागला. म्हणजे कळले म्हणजे नेमकं काय, मग सेकंड इयरमध्येच आम्हाला ते सरांनीच शिकवलेलं होतं त्यामुळे, पण नेमकं कळणं हा जो भाग आहे, चित्र बघून डोळे कसे पाहतायत, इम्प्रेशनिझमचं एक महत्त्वाचं एक काय म्हणतो आपण ऐतिहासिक भूमिका अशी आहे की सायन्स आणि कला हे दोन्ही त्यावेळेला पॅरलली डेव्हलप होताना, सायन्समुळे रंगांमध्ये प्रकार असतात, प्रकाशामध्ये रंग प्रकार असतात हे कळलं आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या चित्रांमधल्या शॅडोजमध्ये झाला. पण हे सगळं करताना डोळे नेमकं काय बघतायत आणि कसे बघतायत ह्याचं मला तीव्रतेने जाणीव झाले की आपण एका ठिकाणी एकटक जर का लावून बघतो आहे अनेक वेगवेगळे प्रकार होत आहेत. पहिली गोष्ट, आपल्याला एकच गोष्ट त्याच वेळेला स्पष्ट दिसू शकते, संपूर्ण चित्र स्पष्ट दिसत नाही, म्हणून आपण संपूर्ण चित्र पोर्ट्रेटमध्ये जसं करतो डोळे आपल्याला हलवत हलवत पूर्ण करावा लागतो. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही बघून जसं कॅमेरा बघतो, फोकस एकाच ठिकाणी करतो, तसं आपण चित्र नाही काढू शकत. मग तसं करताना एकाच ठिकाणी आपण रोखून जर का आपण नजर रोखून आपण चित्र काढायचा प्रयत्न केला त्यावेळेला अनेक पातळीवरचे डिस्टॉर्शन्स चेहऱ्यामध्ये होताना दिसतात. की एकतर नाका, समजा तुम्ही नाकावरती केंद्रित तुमचं लक्ष आहे, मग ओठाकडे येईपर्यंत थोडासा चेहरा बरा वाटत असतो ॲनॅटॉमिकली,
म्हणजे जो आपला अकॅडमिक अट्टाहास असतो की ॲनाटॉमिकली परफेक्ट असणं, पण तुम्हाला डोळ्याने दिसतं काय ते तुम्ही रिअलिस्टिकली काढताय का? कारण जसं जसं पायापर्यंत तुम्ही येत आहे प्रचंड डिस्टॉर्शन्स होत आहेत. तो माणूस 7 फुटाचा वाटू शकतो. ते इथपर्यंत डिस्टॉर्शन होत आहे ते तुम्ही मान्य न करता, म्हणजे तुम्हाला डोळ्यांना खरंखर जे दिसतंय ते मान्य न करता, आपण ॲनाटॉमिकली ते कसं योग्य वाटेल, त्या साच्यामध्ये कसं दिसेल, हा आपण प्रयत्न करायला लागतो. तर ह्याची जाणीव मला फायनल इयरला झाली. आणि या लुसीन फ्रॉडच्या चित्रांमध्ये त्याचं एक अजून त्याच्याही पलीकडचं अंडरस्टँडिंग आपल्याला दिसतं. म्हणजे या चेहऱ्यामध्ये जे झालं आहे की त्याचे 2 डोळे आणि त्याचं नाकाचा कोन आणि त्याची ओठाची अवस्था, म्हणजे आपण बऱ्याच वेळेला जर का खूप जागरूक झालो की आपल्याकडे कोणी बघतंय तर आपण आपलं चेहरा एका विशिष्ट अवस्थेमध्ये ठेवतो. पण तुम्ही खूप वेळ जर का नुसते बसून राहिलात तर जे आपल्या मानवी चेहऱ्याचं होतं की म्हणजे आता उदाहरणार्थ त्याचा जो वरचा ओठ आहे तो ज्या पद्धतीने असा बाहेर आल्यासारखा झाला आहे, अशी जी गोष्ट होते ह्या सगळ्या गोष्टी तो बघतोय आणि तो रेखाटन करतोय. आणि तर मला असं वाटतं की ही खूप वेगळ्या प्रकारची प्रक्रिया इथे वापरली जाते की जिथे तो अत्यंत तटस्थपणे एका अर्थी म्हणता येईल जे समोर आहे ते नोंद घेतोय. हे डेव्हिड हॉकनीचं ड्रॉइंग आहे. ते सुद्धा अशाच पद्धतीने नोंद घेतं. फक्त डेव्हिड हॉकनीच्या चित्रामध्ये जर का आपण पाहिलं लुसियन फ्रॉडच्या तुलनेमध्ये तर तो रेषेचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतो. म्हणजे काही वेळेला फक्त बिंदूंची रेषा वापरेल, कधी एखादी तुटक रेषा वापरेल, कधी अत्यंत बारीक अशी सलग रेषा वापरेल. आणि त्यामुळे तुलनेने जरी त्याचं चित्र कमी भरलेलं असलं लुसियन फ्रॉडच्या ड्रॉइंगच्या तुलनेत, तरी तो तितक्याच पद्धतीने पोत मात्र आपल्याला सूचित करत असतो. म्हणजे इथे सुद्धा जे टोपीचा एक वेगळ्या प्रकारचा कडकपणा आणि दाढीचा वेगळ्या प्रकारचा पोत आणि कपड्यांच्या वेगळ्या प्रकारची जाडी आणि खुर्चीचा धातूचे जे पाईप स्टीलचे अशा ज्या वेगळ्या गोष्टी आहेत तो पाहतो आणि त्याची दृश्य पातळीवरती नोंद घेतो आणि मग ते रेषेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वापरातून तो ड्रॉइंगमध्ये आणतो. कारण ड्रॉइंग करण्याचा ज्यांना अनुभव असेल आपल्याला माहिती आहे की आपण पाहून आकार मात्र निश्चित ड्रॉ करत असतो, पण आपल्याला माहिती आहे की पेन्सिल शेडिंगमध्ये आपल्याला कळतं की केस आणि त्वचा आणि कपडे हे 3 वेगवेगळे पोत आहेत मॉडेलचे, तर ते आपल्या पेन्सिल ड्रॉइंगमध्ये येतात का? असं जर का आपण प्रश्न विचारायला लागला तर आपल्यासमोर किती वेगळ्या प्रकारची आव्हानं तयार होतात. तर त्या दृष्टीने ही ड्रॉइंग जर का बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की तो केवळ समोर बसलेल्या माणसाचा आकार नाही ड्रॉ करते, तर तो ह्या तपशील जे दृश्यानुभवाचे भाग आहेत त्याची तो नोंद घेतोय वेगळ्या पद्धतीने. आणि त्याचंच एक वेगळं स्वरूप, म्हणजे आता डेव्हिड हॉकनी तर समकालीन चित्रकार आहे एका अर्थी, परंतु हे ड्युररचं ड्रॉइंग आहे, 1514 साली केलेलं त्यांनी लिहून ठेवलं आहे, त्याच्या आईचं केलेलं ड्रॉइंग. आणि इथे मला असं वाटतं की आपण ह्याही एका गोष्टीकडे लक्ष देऊया की चित्रकार वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करतात. म्हणजे कधी पेन वापरतात, कधी पेन्सिल वापरतात, कधी खडू वापरतात, कधी चारकोल वापरतात. तर इथे जे त्यांनी चारकोल वापरला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की त्याचा जो एक धूसरपणा जो तयार होतो चारकोलच्या रेषेचा आणि त्याच्यातून जो काही एक ग्रे टोन तयार होतो, तर त्याचा त्या म्हातारी त्याची जी आई आहे तर तिचा चेहरा आणि त्या चेहऱ्यावरची जी मऊ सरशी जी काही त्वचा आहे तर त्याचा तो फील कशा पद्धतीने ड्रॉइंगमध्ये आणतो हे आपल्याला इथे दिसून येतं. तर इथे मला असं वाटतं की आपण अशी चित्र बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की एकदम भावनिक प्रतिसाद दिला आहे समोरच्या विषयाबद्दल, त्याच्या मनात काय भावना आहे त्याचा. परंतु मला असं वाटतं की हे बऱ्याच वेळेला माध्यमाच्या मुळे सुद्धा त्याला साध्य होतं. उदाहरणार्थ हे पीटर पॉल रुबेन्सचं ड्रॉइंग आहे ज्याच्यामध्ये आता ड्युररचं ड्रॉइंग आहे आणि तो ऑब्जेक्टिव्हली ड्रॉइंग करतोय
अगदी त्याला तपशीलवार त्याला ड्रॉईंग करायचं, पण त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये एक भावना पण आहे आपल्या आईबद्दलची. आता हे करता करता आपोआपच ती एक जी भावना निर्माण होते ती त्याच्यात आपोआपच उतरते. उदाहरणार्थ जर तुम्ही त्यांचे डोळे पाहिले तर एखाद्या म्हाताऱ्या म्हणजे ओल्ड स्त्रीचे जे डोळे आहेत की त्यांची नजर कुठे जाते आता तुमच्या एका विशिष्ट वयाच्या पलीकडे तुमच्या डोळ्याची नजर जी आहे ती एका पलीकडे जाते आहे हे त्या डोळ्याच्या याच्यातून दिसतं. बरोबर. म्हणजे ती त्याची नजर आहे ही म्हातारची म्हातारी नजर. म्हातारी नजर म्हणण्यापेक्षा कुठल्या तरी पलीकडची पलीकडे जाण्याची हा एक जो भाग असतो ना की मला असं वाटतं की जी भावना जी आहे ती भावना अशी मी आता भावनेने चित्र करतो वगैरे असं होत नाही पण कधी कधी जे रिलेश असोसिएशन असतं त्या असोसिएशनमुळे देखील काही एक गोष्टी घडू शकतात. बरोबर. आणि तो एक भाग याच्यात घडला आहे असं मला वाटतं. बरोबर. ह्याच्याबद्दलच एकंदर माझ्या ड्रॉईंगच्या बाबतीत किंवा ड्रॉईंग या संकल्पनेने बघताना ही एक कॉग्निटिव्ह ॲक्टिव्हिटी आहे असं माझं समज आहे की त्यामध्ये इंटेलेक्ट प्लस इमोशन म्हणजे भावना आणि बौद्धिकता हे दोन्हीचं मिश्रण त्या ठिकाणी सातत्याने होत असतं. काही वेळेला बौद्धिकतेचं प्रमाण जास्त असतो. बरोबर. काही वेळेला भावनिकता कदाचित एवढा मिनिमम असतो की त्याचं जाणीवही आपल्याला किंवा चाहूलही तिच्या चित्रातनं लागणार नाही जसं की आपण आर्किटेक्चरल ड्रॉईंग्स बघतो. पण ली कॉर्बुझेरच्या मगाशी बघताना एका ली कॉर्बुझेरच्या एका ड्रॉईंगमध्ये आपण पाहिलं मग त्यामध्ये भावनिकता ही संकल्पना आपण इमोटिव सेंटिमेंट न म्हणता इमोटिव या सेन्सने बघावं. हां नाही आणि मला असं वाटतं की आपण जर का ड्युररच्या ड्रॉईंगकडे परत एकदा जायचं ठरवलं म्हणजे तर मला असं वाटतं की ड्युरर हा चित्रकार होता आणि त्याचबरोबर तो प्रिंट मेकर पण होता म्हणजे आणि त्याच्यामुळे आपण जर का आपल्या नोटांवरची म्हणजे सध्या नोटा खूप चर्चेत आहेत आपण नोटांवरचं जर का चित्र बघितलं तर आपल्याला असं नाही वाटत की ते चित्र भावनिक प्रतिसादातून तयार झालेलं चित्र आहे ते अत्यंत तांत्रिक पद्धतीने बनलेलं चित्र असतं. तर मला असं वाटतं की ड्युररच्या चित्रामधला जो तटस्थपणा जाणवणारा जो भाग आहे तो कदाचित त्या प्रिंट मेकिंगच्या त्याच्या तंत्रामुळे सुद्धा त्याच्या रेखाटनावरती परिणाम झाला असं आणि त्यातला जो मानवी पण आहे म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की तटस्थपणा हा एक भाग झाला ड्रॉईंगचा आणि भावनिक प्रतिसाद दुसरा. मला असं वाटतं की हे दोन्ही भाग एकत्र येतात आणि मग एका विशिष्ट पद्धतीने ड्रॉईंगमध्ये प्रतिसाद देतात. तर इथेसुद्धा म्हणजे मला म्हणण्याचा हेतू हाच होता की इथेसुद्धा तो जो नजरेचा भाग आहेच आणि भावनिक जो काही प्रतिसाद आहे तो नकळतपणे चित्रामध्ये आलेला आहे. आता इथे ही दोन्ही ड्रॉईंग रेम्ब्राची आहेत. आपल्याला लक्षात येईल एक पेन्सिलने केलं आणि एक ब्रश आणि इंकने केलं आहे. मला ही दोन्ही ड्रॉईंग बघताना असं वाटतं की रेम्ब्रा खरोखरच ड्रॉईंग करत होता का असा मला अनेक वेळा प्रश्न पडतो. म्हणजे जेव्हा मी त्याची एचिंग्स बघतो तेव्हा कळतं की तो किती रेषेच्या सहाय्याने एचिंग्सवर म्हणजे प्लेटवरती ड्रॉईंग करत होते. परंतु मी हत्ती बघतो तेव्हा मला असं लक्षात येतं की इतर चित्रकार जेव्हा हत्ती ड्रॉ करतात तेव्हा ते त्याच्या आकाराकडे किंवा त्याच्या आउटलाईनला जास्त महत्त्व देतात. हा माणूस मात्र त्याच्या पोताला महत्त्व देतो त्याच्या त्वचेच्या पोताला महत्त्व देतो आणि नकळतपणे दोन्ही ड्रॉईंगमध्ये तो त्याचा जो कलेचा जो काही मुख्य विषय आहे जो त्याचा अभ्यासाचा विषय आहे की छायाप्रकाशाचा परिणाम नकळतपणे तो त्याचंच निरीक्षण करतो आहे आणि त्याच गोष्टीचं तो नोंद घेतो आहे. म्हणजे जरी त्याने ब्रश आणि इंकमध्ये काम केलं या मुलीचं ड्रॉईंग करताना तरी लाईट अँड शॅडोचा अभ्यास होतो आहे
आणि नकळतपणे हत्तीचं पण ड्रॉईंग करताना पोत आणि छायाप्रकाश या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे तो पाहतो आहे असं मला वाटतं. आणि मला वाटलं की इथे एक मजा झाली की प्रत्यक्षात ड्रॉईंग करताना रेषा जी ॲक्च्युली अस्तित्वात नाही ती लोक पाहून त्याचा एका अर्थी ती मनामध्ये निर्माण करून ती ड्रॉ करतात. आणि इथे हा जरी त्याचं माध्यम वापरत असला तरी तो मात्र प्रकाश आणि छायाच बघतो. तर मला वाटलं की प्रकाश आणि छायाचं ड्रॉईंग करणारे कलाकार कदाचित कमी असतील. असं असेल कदाचित हां की प्रकाश आणि छायामधून येणारी रेषा हां ही त्याला एक्झॅक्टली एक्झॅक्टली बरोबर नाही म्हणजे मला हां अर्थातच ॲक्च्युली आपल्याला दिसतात रेषा. त्यांनी जो आता हत्तीचा जो दिसतो आपल्याला हत्तीचा व्हॉल्यूम आणि हत्तीचा पोत हे त्यांनी तिथे लाईट सोडला आहे आणि बाकीच्या ठिकाणी रेषा वापरून त्याचा एक पोत निर्माण केला आहे. जसंच इकडे पण एका साईडने त्यांनी जे ब्रशचे फटकारे मारले आणि त्या ब्रशच्या फटकारातून आपल्याला कळतं की मधल्या ज्या चुण्या वगैरे आहेत ज्या डाग आणि तिच्या चेहऱ्यावर हा जो भाग आहे आणि पाठीमागे जे काही स्क्रीन केला आहे त्या 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 त्यानुसार आपल्याला सोर्स कळत होता. बरोबर. आणि त्या सोर्समध्ये ज्या ॲक्च्युली मुळात जो भाग आहे रेषा रेषा ही छायाप्रकाशाचा विभाग करणारीच आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यामुळे नुसत्या रेषेचे जे ड्रॉईंग असतं ते आणि असं टेक्स्चर देऊन केलेलं काही एका विशिष्ट पोत निर्माण करून केलेलं ड्रॉईंग या दोनमध्ये जो फरक होतो की फक्त तिकडे काउंटरने केलेलं ड्रॉईंग जसं आता याचे ड्रॉईंग्स असतात जे याचे ड्रॉईंग खाली आहेत फक्त काउंटर्सनी केले आहेत त्यात कुठे टेक्स्चर वगैरे नाही आहे त्यांनी होणारा व्हॉल्यूम वेगळा आणि जेव्हा इथे पोत येतो तेव्हा त्याचा जो भरीवपणा त्यावर पडलेला प्रकाश आणि त्यामुळे दिसणारं टेक्स्चर हा जो भाग वेगळा वेगळा होतो हा मला असं वाटतं रेमराला जास्ती अपेक्षित आहे कारण मुळात त्याचे पेंटिंग पण हे प्रकाश हा महत्त्वाचा भाग. बरोबर. नाही कारण पुढे एक आहे ड्रॉईंग म्हणजे त्याच्याबद्दल मी आत्ताच या अनुषंगाने बोलतो की मोगल मिनिएचर बघताना विशेष करून जहांगीर पिरियडमध्ये जिथे एकदम वास्तववादी असं चित्रण मिनिएचर पेंटरने केलं म्हणजे पक्ष्यासारखा पक्षी प्राण्यासारखा प्राणी तर तिथे लक्षात येतं की ते रेषाच वापरत आहेत आणि जरी ते छायाप्रकाश युरोपियन पेंटिंगसारखं दाखवलं नाही तरी तेवढेच तपशील ते रेषेतून आणतायत जेवढे पाश्चिमात्य कलाकार आणतायत. तर इथे मला असं वाटलं की ही जी काही प्रक्रिया आहे की एकदा प्रकाश पाहतो आहे कोणी आणि एक रेषेतून सर्व पाहतो आहे ही प्रक्रिया मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग आहे पाहण्यासाठी की पाहण्याची कॉन्सेप्ट एक्झॅक्टली पाहण्याची प्रक्रिया. आणि म्हणून मला असं वाटतं की याचा पुढचा टप्पा म्हणजे आता आपण टप्पे आणि विभाग केलेच आहेत तर की पाहणं जाणीव होणं भावना निर्माण होणं आणि मग प्रतिमा निर्माण करणं कारण मला असं वाटतं की हा जो भाग आहे हा आपल्याकडे फारसा दिसत नाही चित्रकार वापरताना. आपल्याकडे साधारणपणे आदर लोक खूप स्केचिंग करत असतात किंवा ते खूप ड्रॉईंग करत असतात परंतु अशा प्रकारचं ड्रॉईंग जिथे पारंपरिक वास्तववादी जी प्रतिमा आहे त्यातल्याच घटकांना थोडंसं सैल करून किंवा लवचिक बनवून जो काही अभिव्यक्तीचा भाग आपण म्हणू शकतो की मला काय जाणवलं ते मी त्याच प्रतिमेमधून मांडण्याचा प्रयत्न करीन हा प्रकार आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजे छायाप्रकाश आहे मानवाची आकृती आहे त्याचं प्रमाणबद्धता आहे त्याचं हाडांचं सांगड आहे सर्व गोष्टी आहेत आणि त्यांना कुठेतरी प्रत्यक्षापेक्षा थोडं लवचिक केलं आहे आणि त्या लवचिक करण्यामधून त्याला जो आलेला अनुभव आहे तो त्याच प्रतिमेतून दाखवण्याचा तो प्रयत्न करतो आहे. गोयाचं ड्रॉइंग आहे दोन गोष्टी थोडासा रोमॅन्टिसिझम आणि एक असं आपण काय म्हणतो थोडंसं राक्षसासारखा असा असला पाठमोरी बसलेला एखादा अवाढव्य माणूस या दोन गोष्टी त्यांनी एकत्र केल्या. खरं या दोन्ही गोष्टी एक अर्थछटा निघणारी जी गोष्ट आहे की पाठमोरी बसलेली नग्न व्यक्ती त्याच्या नुसते जर का तो राक्षसासारखा वाटला नसता तर त्याच्यात मादकता दिसली असते.
पण तो आता तो चेहरा जो राट किंवा जे टेक्स्चर ज्या पद्धतीने आहे त्यामुळे आपल्याला ती राक्षसच वाटण्याकडे कल जास्त होतो. हां बरोबर आहे करते असं म्हणताय. आता इथे सुद्धा आपण याच्या आधीचं पण चित्र गोव्याचं होतं, हे सुद्धा एचिंग गोव्याचंच आहे. आणि मला इथं वाटतं की म्हणून पुन्हा एकदा त्या माध्यमामुळे जो काही रेषेवरती परिणाम झाला आहे आणि त्या ह्याचा परिणाम जो गोव्याच्या ड्रॉइंगवरती झाला असं जर का आपण उलटा विचार करायला लागलो तर आपल्याला जाणीव होईल की तो काय पद्धतीने कुठे वास्तवाचा संबंध आपल्या ड्रॉइंगमध्ये ठेवतो आणि कुठे कल्पनेचा वापर करतो आणि कुठे त्यांनी आधी घेतलेला अनुभव तो पुन्हा एकदा यु नो मेमरीच्या किंवा स्मृतीच्या आधारे तो निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. या तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्रितपणे तो ड्रॉइंगमध्ये निर्माण करताना लक्षात येईल. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण सुरुवात केली बाहेरचा अनु म्हणजे आपल्या सभोवताली असलेला अनुभवाचा स्त्रोतापासून ड्रॉइंग करणं आणि आता इथे आपण एका वेगळ्या पद्धतीच्या प्रक्रियेकडे जायला लागलो होतो. हे हेन्द्री मातीचं ड्रॉइंग आहे. मला वाटतं की या प्रकारची जी चित्रकला आहे किंवा या प्रकारची जी रेखाटनं आहेत म्हणजे आपण हेन्द्री मातीसचा इंटरव्ह्यू वाचले तर आपल्याला लक्षात येईल की त्याचे अनेक फोटोग्राफ आहेत की ते मॉडेलसमोर बसले आणि तो ड्रॉइंग करतो आहे वगैरे अशा अर्थीचे. तर एका इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारलं की तुम्ही ड्रॉइंग का नाही करत आहात, तर आपण सकाळपासून बोलतो आहोत आणि मॉडेल तुमच्यासमोर आहे आणि आपण तुम्ही ड्रॉइंग करू शकता वास्तविक पण तुम्ही का नाही करत आहात. तर तेव्हा मतीस असं म्हणाला की मी मॉडेलकडे पाहतो आहे परंतु अजून मला काही जाणवत नाही आहे. जेव्हा मला जाणवेल एखादी गोष्ट तेव्हा मी त्याचं ड्रॉइंग करीन, कारण मला ड्रॉइंग मॉडेलचं नाही करायचं आहे, मला माझ्या जाणीवेच्या आधारावरती रेखाटन करायचं आहे. मॉडेलचं ड्रॉइंग तर मला करता येतं म्हणजे जर का मी ठरवलं तर करू शकतो. तर मला वाटतं की इथे हा एक वेगळ्या प्रकारे एक संकल्पनेच्या पातळीवरती मोठी एक मोठा बदल झाला असं मला वाटतं की आत्तापर्यंत चित्रकाराचा जो अनुभवाचा स्रोत होता तो त्याच्या आजूबाजूच्या जगामध्ये बाहेर होता, भौतिक जगात होता. आता तो अनुभवाचा स्रोत हा हळूहळू बाह्य जगापासून त्याच्या अंतर्मनामध्ये आहे असं आता चित्रकार नक्की सूचित करतो आहे. आणि त्याच्यामुळे तो म्हणतो आहे की मी बाहेर बघतो आहे पण अजून मला जाणीव काही होत नाही, जेव्हा जाणीव होईल तेव्हा त्याच्या आधारावरती मी ड्रॉइंग करेन. तर ही जी ड्रॉइंग आहेत ही दोन्ही म्हणजे मला अतिशय नेहमी भावणारी ड्रॉइंग आहेत की इतकं साधं ड्रॉइंग करून सुद्धा त्या व्यक्तीच्या ज्याला आपण म्हणतो भावावस्था किंवा मूड तो कुठे नकळतपणे तो त्या रेखाटनामध्ये तो आणतो. आणि हे कसं काय शक्य होते हे मला नेहमी पडणारं खोड आहे की त्याला कसं शक्य झालं की की तो बाहेरचं जे काही व्यक्ती आहे म्हणजे ॲनॉटॉमी नाही अशा कुठच्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही, लाईट अँड शॅडो नाही, काही नाही, जे पारंपरिक युरोपियन चित्रकलेचे भाग आहेत ते, आणि ते न वापरतासुद्धा तो अशा पद्धतीने रेखाटन करू शकतो. थोडंसं विषयांतर पण जाणीव या संदर्भातला रोदांचं जर का आपण उदाहरण घेतलं तर रोदाच्या पुस्तकातनं जे आपल्याला कळतं की तो प्रत्यक्षात मॉडेल्सना स्पर्श करून तो पाहत होता की माऊस खंड किंवा कशा पद्धतीने तो स्पर्श होतो आहे आणि त्या जाणीवा तो मातीतून किंवा त्याच्या स्कल्पचर्समधून तो ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर म्हणजे जसं हे दृश्य पातळीवर होतं आहे तो स्पर्शाने सुद्धा ते ट्रान्सफर करण्याचा जो प्रयत्न करतो आहे, तर ड्रॉइंग ही संकल्पना फक्त दृश्यच मर्यादित राहत नाही या ठिकाणी. नाही मला असं वाटतं की आपण जेव्हा इमारतींच्या चित्राबद्दल त्यांना बोलायला विनंती करणार होतो तेव्हा हे भाग येतील की ध्वनीला दिलेला प्रतिसाद आणि एखाद्या कृतीला दिलेला प्रतिसाद आणि
वस्तूला दिलेला प्रतिसाद या अर्थी. तर मला असं वाटतं की एका अर्थी चांगली प्रस्तावना झाली. अल्बर्टो जियाकोमेतीचं ड्रॉइंग आहे. मला एक मिनिट नाव नव्हतं आठवत नेमकं. तर आता आपल्याला लक्षात येईल की पुन्हा एकदा जरी प्रतिमेचा विषय हा भौतिक जगातला असला तरी प्रतिमा ही वेगळ्या जाणीवेतून तयार झालेली प्रतिमा आहे आणि ती पुन्हा एकदा व्यक्त केली जाते रेषेमधूनच. आता हे ड्रॉइंग मी मुद्दामून दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मगाशी आपण जो बोललो हत्तीच्या प्रतिमेच्या संबंधात, भारतीय लघुचित्रातलं प्रतिमा आहे आणि भारतीय लघुचित्रकार अत्यंत सुंदरपणे, अत्यंत नाजूकपणे, संवेदनशीलतेने रेषा वापरायचे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने वस्तूंचे पोत, वस्तूंचं वजन, वस्तूंचं घनता किंवा त्यांच्या हालचालीतले एक प्रकारची मृदूपणा किंवा त्यातली लय, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदरपणे लघुचित्रामधून वास्तविक चित्रित झालेल्या आहेत. दुर्दैवाने काय होतं की लघुचित्रांकडे आपण त्याच्या तपशिलाच्या अंगाने किंवा त्याचा विषय मग काय गीतगोविंद आहे का किंवा अशा अर्थी आपण त्याच्याकडे पाहतो. त्यांच्याकडे जर काय पाहण्याच्या प्रक्रियेचा परिणाम अशा अर्थी आपण पाहायला लागलो तर कदाचित आपल्याला त्याच्यातून काही वेगळे अर्थ सापडतील. अर्थात ह्या चित्रामध्ये विशेष करून म्हणजे आता हे अकबरकालीन आहे तर पाश्चिमात्य कलेचे प्रभाव आपल्याला इकडे नकळतपणे दिसून येतात. म्हणजे ते किल्ल्याचे जे काही भाग आहेत त्या भिंती त्या वेगवेगळ्या कोनामधून पाहिल्यासारख्या, म्हणजे जणू काही क्युबिझम वगैरे मधले प्रतिमा असावी अशी काही. परंतु जर का हत्तीचं रेखाटन बघितलं विशेष करून तर असं लक्षात येईल की ते किती वास्तववादी आहे आणि हे किती सुंदरपणे तपशील व्यक्त करतं. तर मला म्हणजे हे मी मुद्दामून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की ही जी प्रक्रिया आहे ही काही आशियाई किंवा पाश्चिमात्य अशी नाही आहे, ही मानवी प्रक्रिया आहे. ही आपल्याकडच्या कलेमध्ये पण व्यक्त झालेली आहे आणि परदेशातल्या कलेमध्ये युरोपियन किंवा अमेरिकन कलेमध्ये ही व्यक्त झालेली आहे. मगाशी आपण जो रेम्ब्रांटचा हत्ती पाहिला तो असा स्टॅटिक थोडासा आणि यात आकृतीचं अलंकरण असून तो वास्तववादी कसा, बरोबर आहे, हा जो एक भाग त्याच्यात महत्त्वाचा आहे. आणि त्याचप्रमाणे ज्या मुवमेंट ती जी मुवमेंट आहे हत्तीची जी मुवमेंट हत्ती पळतात खास म्हणजे असे बरेच चित्र आहे, हा एक भाग आहे. त्याची जी रेषा गोलाकार आहे, घोटलेली रेषा वाटते व्यवस्थित, पण तरी पण त्याचा गोलाकार व्हॉल्यूम जो आपल्या इथे बहुतेक दिसत नाही आणि त्यातलं जे बारीक टेक्स्चर आहे ते आणि इतकं सगळं असूनही त्यात एक भारतीय अलंकारांचा आपोआप आलेला हा जो भाग आहे तो मला असं वाटतं की या चित्राचा. म्हणजे मी ही मुद्दामून चित्र दाखवतोय की जी आशियाई आहेत आणि त्याच्यातसुद्धा रेषेच्या माध्यमातून आपल्या अनुभवाला प्रतिसाद देणं आणि तो मांडणं ही प्रक्रिया किती सुंदरपणे झालेली आहे ते पहा. हे तर प्रसिद्ध चित्र आहे, अनेकांना माहिती आहे. हे मी चित्र जेव्हा पाहिलं आणि नंतर तेव्हा मला प्रश्न पडला होता की हे जे पांढरं जो काही फेस त्यांनी रेखाटलं आहे म्हणजे त्याच्या जशी बोटं असल्यासारखा एक आकार तयार होतो, तर मी म्हटलं की हे असं कसं असं असतं का असा मला प्रश्न पडला होता. आणि लाटांचं ड्रॉइंग करणं खूप कठीण आहे, एकतर म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण स्केचिंग करायला लागलो तर लक्षात येतं, एकतर ते स्थिर नाहीत आणि सगळेच म्हणजे प्रॉब्लेम तयार होतात त्याच्यामुळे. तर नंतर मी या चित्राच्या आधारे जेव्हा लाटा आणि त्या लाटांचा फेस विशेष करून लाटा फुटत असतानाचा जेव्हा मी पाहायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की ते अशाच फुटतात आणि अशाच दिसतात. तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे आपल्याकडचे चित्रकार मग ते भारतीय असोत जपानी असोत चायनीज असोत ह्यांनासुद्धा रेषेच्या आधारे आपल्या अनुभवाला पाहणं आणि त्याला
त्यामध्ये रूपांतर करून मांडणं ही प्रक्रिया अत्यंत सुंदरपणे जमलेली आहे आणि त्याचं हे म्हणजे अतिशय प्रसिद्ध उदाहरण आहे. सरांनी हळूच चायनीज लोकांना सुद्धा आपलंसं करून टाकलेलं आहे. ठीक आहे. हे हिरोशिकेचं आहे काम. याच्या आधीचं हुकुसाईचं होतं. म्हणजे बोरा समुद्राच्या लाटांमध्ये निर्माण झालेला असं साधा तो विषय घेऊन आणि इथे जो त्यांनी अत्यंत तरलपणे सूचित केलेली गोष्ट आहे की जो लाटेचा फेस म्हणजे फुटणाऱ्या लाटेचा फेस आणि त्याच वेळेला मागे उडणारे पांढरे पक्षी तर हे जी काही त्याची जी योजना आहे त्याच्यातून त्याची जी काही काव्यात्मक एक दृष्टी आहे आणि जो जो सूचित करतो आहे त्या अप्रतिमपणे सूचित झाले असं मला वाटतं. या ठिकाणी फिजिक्सचं एक अंडरस्टँडिंग नॉट नेसेसरी ज्या सायंटिफिक टर्मने आपण फिजिक्स वापरतो त्या अर्थी नाही पण ग्रॅव्हिटी विस्कॉसिटी या सगळ्या संकल्पनेचं एक दृश्य अनुभव जाणवतो आणि विशेष करून या चित्राचा कडे पाहताना एश्चरचे जे एशियर आहे एम सी एश्चरचे जे ड्रॉइंग्स आहेत त्यामध्ये जे जेस्टाल्ट थिअरीचा जो प्रचंड प्रमाणात वापर होतो किंवा त्याच्या एवढं ताकदीचं जेस्टाल्ट अजून कोणी बनवलं आहे त्याचं मला माझ्या तरी पाहण्यात नाही आहे. तर हे पक्षीचं रूपांतर कुठेतरी ते ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते तेवढ्याच ताकदीचं कुठेतरी जाणवण्याची शक्यता आहे. आणि या अर्थी मी म्हणतो की म्हणजे आता हे अत्यंत कमीत कमी रेषात म्हणजे आपल्याला आधुनिक काळातलं सध्याचं ते गांधीजींची प्रतिमा जाहिरातीत वापरलेली माहिती आहे पण पिकासोची ड्रॉइंग आहेत दोन प्राण्यांचा अनुभव त्यांनी रेषेच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. म्हणजे प्राण्याला प्राण्याच्या प्रतिमेला रेषेच्या रूपात पाहणं आणि ते एका विशिष्ट क्रमाने रेखाटलेली रेषा त्याच्यामुळे आपण रेषा पाहत असताना रेषेचा क्रम त्याच्यातून तयार होणारा आकार आणि त्याच्यातून अचानक निर्माण होणारी प्राण्याची ओळख या तिन्ही गोष्टी तो जो त्याच्या पाहण्याच्या अनुभवात त्याला जाणवतात त्या तो अत्यंत सुंदरपणे इथे मांडतो. म्हणजे गांधीजींची जी प्रतिमा आहे ना त्याच्यात आपल्याला वाटतं की ती आयडियाला महत्त्व आहे की अरे असं केलं की गांधीजींसारखं काहीतरी दिसतं तो भाग वेगळा परंतु इथे त्याच्यापेक्षा थोडीशी खोलवर जाणारा अनुभव आहे की तो पाहतोय प्राणी त्याला तो रेषेच्या रूपात दिसतोय त्याला ती क्रमाने सुचते रेषा आणि तो नंतर ती ड्रॉ करतोय तर हे तिन्ही गोष्टी मला असं वाटतं की तो म्हणजे आपण पिकासोचे अनेक फोटो बघितले आहेत म्हणजे तो नाटकी असल्यामुळे त्याने अनेक फोटो काढलेत की तो बॅटरी घेतोय आणि ड्रॉइंग करतोय वगैरे असं आणि त्या पूर्ण फोटोमध्ये त्याची रेषा आणि हात कसा फिरला हे आपल्याला दिसतो परंतु प्रक्रियेचा विचार करताना आपल्याला लक्षात येईल की तो अशा तीन गोष्टी अत्यंत बेमालनपणे एकत्र करून तो आपल्यापुढे मांडतो. म्हणजे एकाच वेळेला आपल्याला फक्त रेषा आहे पण त्या रेषाचा जो काही प्राणी तयार होतो तो पण त्याच वेळेला रेषा ही स्वतंत्र आहे खरं त्या प्रतिमेच्या स्वतंत्र आहे हाही भाग देतो. नाही आणि मला असं वाटतं की हा मुद्दा महत्त्वाचा आहे कारण तुम्ही जेव्हा तुमच्या चित्रांबद्दल पण बोलाल नंतर कारण आपण सुरुवातीला असं म्हटलं होतं की अशी एक प्रक्रिया असू शकते का रेखाटनाची की जी विशिष्ट काळ विशिष्ट संस्कृती विशिष्ट शैली याच्या पलीकडे जाऊन एक स्वतंत्र असू शकेल. कारण मला असं वाटतं की ही ड्रॉइंग असं म्हणू शकत नाही की ही आशियाई आहेत पाश्चिमात्य आहेत विशिष्ट कालखंडातली आहेत ती केवळ एका प्रक्रियेचा यु नो प्रतिबिंब आपल्याला ते दाखवतात. म्हणजे असा प्रश्न त्याच्यामुळे निर्माण होतो की जी ड्रॉइंग आपण पाहतो आणि जी ड्रॉइंग आपल्याला वेगळ्या अर्थी भावतात त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक मानवी प्रक्रिया काही असते का जरी ती वेगवेगळ्या कालखंडामधले शैलीमधली आणि वेगवेगळ्या खंडामधली वगैरे असली तरीसुद्धा यु नो. तर मला असं वाटतं की तसं जर का आपल्याला काही सापडलं तर आपल्याला असं म्हणता येईल की खरंच अशी एक मानवी प्रक्रिया असते की जी
रेषेच्या माध्यमातून कुठच्याही जगातल्या भूभागामध्ये कुठच्याही कालखंडात व्यक्त होत असावी. मानवी मूळ प्रवृत्ती असं. हां, मूळ प्रवृत्ती. हे पण पिकासोचं ड्रॉईंग आहे. त्याच्या गर्निकाच्या गर्निका या प्रसिद्ध चित्राच्या संदर्भात केलेली त्याची जी अनेक ड्रॉईंग आहेत त्याच्यातली, म्हणजे मरणासन्न घोडा असा त्याचा विषय. कारण म्हणजे निखिल म्हणाला होता की त्या हिरोशिकेच्या प्रिंटबद्दल की ते एकीकडे ग्रॅव्हिटी आणि या सर्व गोष्टी समजतात लाटे संबंधात, आणि त्याच वेळेला त्या फेसातून तयार झालेले पक्षी असाही एक वेगळा काव्यात्मक भाग त्याच्यात दिसतो. तर मला असं वाटतं की जिथे जिथे कलाकारांना हे समजतं की त्यांच्या कुठच्याही अनुभवाला रेषेच्या माध्यमातून कसा प्रतिसाद देता येईल, तिथे तिथे मला असं वाटतं की ते पिकासोप्रमाणे आपला अनुभव वास्तवापेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या प्रतिमेतून व्यक्त करू शकतात. कारण मला असं वाटतं की आपल्याकडे बऱ्याच वेळेला जे ड्रॉईंग लँडस्केप आणि स्केचिंग किंवा फिगर ड्रॉईंग याच्या पुढे आपल्याला जास्ती पाहायला मिळत नाही, त्याचं कारण हे आहे की आपल्याला कुठेतरी रेषेच्या माध्यमातून आपल्या अनुभवाला प्रतिसाद देणं ही गोष्टीची कदाचित आपली परंपरा जी आहे ती आपली खंडित झाली असेल, पण हा भाग नाही, ज्याच्यामुळे आपल्याकडे क्रिएटिव्ह ड्रॉईंग करणारे लोक खूपच कमी दिसतात. एका अर्थी की आपला अनुभव पुन्हा एकदा वास्तवाला कदाचित सोडून देऊन आपल्या पद्धतीने पुन्हा एकदा मांडणं किंवा पुनर्रचना करणं त्याची या अर्थी. म्हणजे जपानी पेंटिंग्स झेन फिलॉसॉफीच्या आधारावरती तयार झालेली, ज्याच्यामध्ये एकीकडे लँडस्केप आहे डाव्या हाताच्या प्रतिमेत आणि उजव्या हाताच्या प्रतिमेत तीन मूलभूत तत्व आणि तीन मूलभूत तत्व दर्शवणारे आकार. म्हणजे मला हे दाखवायचं कारण असं की इथे भौतिकतेशी काही फार संबंध नाही, जो काही सगळा संबंध आहे तो मनामध्ये काय विश्वास आहेत काय श्रद्धा आहेत याच्याच आधारावरती जे काही वास्तवाचं समज आहे त्याचं प्रतिबिंब नकळतपणे पडलं आहे. आणि ही तर अर्थात पॉलक्लीची ड्रॉईंग आहेत. हे मी मुद्दामून म्हणजे ह्या तिसऱ्या भागाचा आपल्या एका अर्थी प्रतिबिंब आहेत की आता तो वास्तवाला काही प्रमाणात सोडून देतोय आणि तो रेषेच्या आधारे आपला अनुभव पुन्हा एकदा रचतोय. अर्थात इथे माझ्या मते दृश्य स्मृती जी आहे व्हिज्युअल मेमरी त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती भाग आहे, परंतु त्याच वेळेला त्या स्मृतीसोबत माझ्या मते ध्वनीचाही भाग इथे येतो. म्हणजे तो जेव्हा बऱ्याच वेळेला लँडस्केप ओरिएंटेड ड्रॉईंग करतो किंवा एखाद्या शहराची स्मृती म्हणून तो जेव्हा तो ड्रॉईंग करतो तेव्हा त्या शहराचा प्रवास शहरातला हा कुठेतरी नकळतपणे त्या चित्रातल्या लयीमध्ये येतो असं मला अनेक वेळा त्याचं वाटतं. काय होतं की दृश्य स्मृती जेव्हा आपण म्हणतो ना, हां, की त्यामुळे त्या स्मृतीमध्येच काही गोष्टी विसरलेल्या असतातच. आता त्यामुळे त्याचा जो आकृतीबंध तयार होतो त्याच्या ज्या ठळकपणे त्याच्यावर ज्या स्मृती असतात त्याची एक लय बांधणं असा एक भाग असतो. ओके, तर मला असं वाटतं की तो महत्त्वाचा भाग असतो की त्याचा विसरणं आणि स्मरण किती राहिलं. बरोबर. कारण जर स्मरण आणि तपशील करत असला तर त्याचं चित्र वेगळं होतं. अर्थात तर मला असं वाटतं की जेवढी विसरणं जेवढी आपल्याला आठवायला मदत होते तेवढी आपण काय विसरू शकतो आपण एक भाग त्या ड्रॉईंगमध्ये असू शकतो. बरोबर. म्हणजे जे काही स्मृती आहेत त्यांना जोडणं किंवा त्यांना ओवून घेणं एका अर्थी आणि त्याचा आकृतीबंध की जो त्याचा मानसिक आकृतीबंध असू शकतो. बरोबर. ज्या रीते आपण जॉमेट्रीकडे आपण त्या आधीच्या इमेजमध्ये पाहिलं आणि सॉरी पॉलक्ली आणि प्लस ते जे एशियाई जे ड्रॉईंग बघितलं आपण मूलत या बेसिकली ट्रायंगल आणि याचा या संदर्भात एक नोंद जी आपण घेऊ शकतो ते अकबर बदमसे यांचं, ज्या ठिकाणी या विशिष्ट प्रतिमेमध्ये त्यांच्या मेटास्केप्स जे आहेत त्याचं एक अर्थसंबोध या ठिकाणी होतो आहे.
प्लस सिजगी नावाचं त्यांनी जे एक फिल्म बनवलेली होती, त्यांना नेहरू फेलोशिप मिळालं होतं, त्या संदर्भात त्यांनी केलेले अनेक त्या काळातले अनेक चित्रकारांनी फिल्म्स बनवलेत, त्यामधलं सिजगी नावाचं जे चित्र किंवा आपण त्याला स्टॉप मोशन ॲनिमेशन म्हणू, म्हणजे आज अगदी आपण बसल्या बसल्या करू शकतो पण तांत्रिकरित्या त्या काळात त्यांनी जे इमेजचं एक सिरीज त्यांनी बनवलं, हेतू असा होता की त्या इमेजचा इकडे समावेश करावा पण त्याचं पब्लिक डिस्प्ले करणं एवढं सहज नसल्यामुळे आपण ते बघत नाही आहोत. त्या इमेजेसमध्ये रेषांचं जॉमेट्रीच्या अनुषंगाने, ज्याला आपण एका अर्थी मेटाफिजिक्सच्या कॉन्टेक्स्ट आणि जॉमेट्री ज्या अर्थी आपण मॅथ्स एक अब्स्ट्रॅक्ट लेवलला गेलेलं मॅथ्स आणि ते पिक्टोरियली ते समजून घेतलेली संकल्पना, तर त्यांच्या त्या स्टॉप मोशनमधनं सिजगी जे जे सिरीज आहेत किंवा ते स्टॉप मोशन ॲनिमेशन आहे त्याच्यातनं आपल्याला बघायला मिळतं. मुळात एक रेष किंवा एक रेषांचे ठराविक संच तो वेगवेगळ्या पद्धतीने तो कसा बदलत जातो आहे आणि तो एक लिनियर फ्लॅट डायमेन्शन्समधनं एक डायनॅमिझम तयार करत आहे त्याची आपल्याला प्रचिती त्या इमेजेसमधनं होते. आणि या ड्रॉइंगचं नाव आहे गिल्टी फील करणारा एंजेल. तर मला असं वाटतं की ते अतिशय सुंदरपणे तो व्यक्त करतो, म्हणजे विशेष करून तो जी काही त्याच्या हातवारे जे आहेत त्याच्या बोटांची जी हालचाल तो जी सजेस्ट करतो त्याच्यातून तो गिल्ट कुठेतरी नकळतपणे तो व्यक्त करतो. अर्थात त्याचे म्हणजे डोळे खाली पाहत आहेत वगैरे हे सर्व आहेच, परंतु तर मला असं वाटतं की हे जे आहे की जे पुनर्रचना अनुभवाची हा इथे खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि आता मला असं वाटतं की आपण इमारतींना विनंती करावी की त्यांनी त्यांच्या चित्रकलेबद्दल बोलावं. मला असं वाटतं आता काय एवढ्या बुजुर्ग लोकांची चित्र पाहिल्यावर इमारतींची चित्र आल्यावर नाही, म्हणजे मी अशा अर्थी म्हणजे मला त्याच्यात अनेक अंग आपण आज बोललो त्याची अनेक काही अनेक अंग आहे आपल्याला, जसं की आपल्याला ड्रॉ मगापासून आपण बोलतोय की ड्रॉ म्हणजे कितीतरी प्रकारच्या व्याख्या अशा ड्रॉईंगच्या होऊ शकतात आणि ड्रॉईंगच्या अनेक संकल्पना होतात, तर त्या संकल्पनेचा प्रभाव हा आपल्यावर पडतो आणि त्या तो प्रभाव महत्त्वाचा पण असतो. फक्त या सगळ्यात एक गोष्ट असते की प्रत्येक आर्टिस्टची एक अशी इच्छा पण असते की आपलं स्वतःची आयडेंटिटी कुठेतरी शोधावी आणि या प्रयत्नातूनच आपली एक चित्रभाषा आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि तसं माझ्या बाबतीत आलं की कुठलं चित्र काढावं, कशाचं चित्र काढावं, काय काढावं, कुठली वस्तू मी घ्यावी आणि कुठल्या वस्तूतून किंवा कुठल्या सोर्सनी मी माझी अभिव्यक्ती चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि मला असं वाटतं की हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काही पटकन ते सापडत नाही, आपल्याला थोडासा प्रयत्न करावा लागतो, अनेक गोष्टी घ्यावं लागतात. जसं मी काल पण म्हटलं होतं आज पण म्हणतो की जसं मी एका वस्तूपासून प्रयत्न केला की मला ड्रॉईंग करायचं आहे, मला कुठल्या वस्तूचं ड्रॉईंग करायचं आहे हे मला माहीत नाही आहे पण मला ड्रॉईंग करावंसं वाटतं, कारण मला असं वाटतं की पेंटिंगपेक्षा मी जरा ड्रॉईंगमध्ये जास्ती चांगलं एक्सप्रेस करू शकेल, मला अकॅडमिक ड्रॉईंगविषयी जास्ती प्रेम नसलं तरी, कारण अकॅडमिक ड्रॉईंगविषयी मी थोडासा जे जे स्कूल अपार्टमध्ये असतानाच जरा थोडा छळला गेलो होतो आणि माझ्याही मनामध्ये असं वाटलं की नको आपल्याला ते शिस्त वगैरे नको, आपण जरा मुक्तपणानेच काय करायचं ते करू. तर त्याकरता मला थोडासा शोध घेणं भाग होतं की मला काय करायचं, कसं करायचं, वस्तूचं प्रतिरूप काढायचं की वस्तूचं प्रतिरूप नाही काढायचं, मग वस्तू कुठली घ्यायची, अशा सगळ्या प्रश्नातून मी वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला नाही पण एक आपली एक नजर सुरू होते 4-5 वर्षे की कोण आपल्याला बाबा बोलावत आहे असा, तर त्यामधून मला एका अतिशय पडलेला असा कुठेतरी कोपऱ्यात जो आता कोणाच्याही खिसगणतीत नाही, जो आता काहीही कार्य करत नाही पण काळाच्या खुणा काहीतरी दाखवतो असा एक टाईपरायटर मला पडलेला दिसला. आणि मला आमचे जे बुजुर्ग आर्टिस्ट प्रभाकर बर्वेंनी एकदा सांगितलं होतं मला
की मी म्हटलं अहो कशाचं ड्रॉईंग करायचं, 7-8 वर्ष झाले डिप्लोमा होऊन देखील मला काही कळत नव्हतं की काय ड्रॉईंग करायचं, आपण एवढ्यांनी ड्रॉईंग करून ठेवलं आहे पेंटिंग काय करायचं. तर मला प्रभाकर रोय म्हणले अहो आपल्या तत्त्वज्ञानात भारतीयच्यात आहे की एका वस्तूवर काहीतरी कॉन्सन्ट्रेशन करायचं, म्हणजे त्यांचा शब्द होता मेडिटेशन करा. आता मेडिटेशन वगैरे फार मोठ्या गोष्टी आहेत, पण तरी पण मला असं वाटलं की हां एका गोष्टीवर आपण कॉन्सन्ट्रेशन करून काहीतरी सुरुवात करू. तर मला हा टाईपरायटर मिळाला आणि टाईपरायटरमधून मी ड्रॉईंग सुरू केले. मी पहिल्या चित्राबद्दल नंतर बोलतो. आता हे माझी टाईपरायटरची ड्रॉईंग, अनेक प्रकारचे टाईप. मग काय झालं की टाईपरायटर करताना टाईपरायटर हे माध्यम, हे माझं माध्यमच झालं. म्हणजे जणू काही माझ्या सगळ्या भावावस्था मी त्या टाईपरायटरमधूनच दाखवतो आहे, एवढे मी टाईपरायटरचे ड्रॉईंग केले. हा एक महत्त्वाचा भाग. मला असं वाटलं की ती वस्तू मग माझी झाली, ती माझी माध्यम झाली, मग ती मशीन राहिली नाही. जरी तुम्हाला टाईपरायटर दिसत असला किंवा दिसत असला तरी पण, आणि मग त्याचे जे इंटरनल पार्ट आहेत, त्याच्या ज्या अनेक गोष्टी आहेत, त्याला मी रेषा बिंदू मास या ज्या गोष्टी आहेत यामधून मी कसा व्यक्त करू, आणि प्रत्येक वेळेला त्या टाईपरायटरचं रूप जे आहे हे मला वेगळं घडवता येईल का हे मी पाहत नव्हतो, पण ते वेगळं घडत होतं. म्हणजे आता मला बसून मला टाईपरायटर हा वेगळा करायचा आहे असं मी कधी केलं नाही. म्हणजे असं थोडंसं मनात राहतंच प्रत्येकाला की आपल्या एका चित्रानंतर दुसरं चित्र हे थोडंसं वेगळं व्हावं, हा भाग असतोच, तो नॅचरल आहे. पण तरी पण मला असं वाटत नव्हतं की आपण खूप वेगळं आपल्या मनाविरुद्ध करावं. म्हणजे जसं मला कधी वाटलं नाही की टाईपरायटरचा खूप तपशील, टाईपरायटरची अगदी अनुकृती आपण करावी हे मला कधी वाटलं नाही तसं आहे. पण होत गेलं, प्रत्येक वेळा प्रत्येक दिवशी टाईपरायटर दिसला की असं वाटायचं की काहीतरी याच्यातून मला आज वेगळं सांगतो आहे. म्हणजे आपल्या भारतीय संगीतात प्रत्येकाला माहीत आहे की एक राग अनेक लोक असं आमच्या इथे म्हटलं जातं की दुसऱ्या दिवशीचा राग हा वेगळा, प्रत्येक सकाळचा तो राग असला तरी तो वेगळा असतो, किंवा एका रागात अनेक बंदिशी असतात. तर या बंदिशी समजायचं आपण की या प्रत्येक बंदिशी भाव काहीतरी सांगते, प्रत्येक काहीतरी सांगतं. आता हे काहीतरी सांगणं आहे याचं एक्सप्लेनेशन मी करू शकत नाही, म्हणजे मी पूर्णपणे करू शकत नाही की बाबा मी त्यावेळेला अशा अवस्थेत होतो. आणि मला असं वाटतं की त्या मग त्याच्याविषयीच्या स्टोऱ्या तयार करणं आहे. आपण बऱ्याच प्रकारे बऱ्याच अवस्थेत असतो. तर आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. आपल्याला काही जणांना माहीत असेल की सरांचा शास्त्रीय संगीताचाही अभ्यास झालेला आहे, आणि त्या संदर्भातला एक प्रश्न असा आहे की थेट असं नाही की कंपॅरिझन नाही, जे चित्रकलेचं आणि संगीताचं एरवी फार दुय्यमरित्या जो कंपॅरिझन होतं, पण या ठिकाणी सांगीतिकरित्या एक लय हा प्रकार जो संगीतात आपल्याला आढळतं जाणवतं, ते तुमच्या रेषांमध्ये येण्याचं न येण्याचं की जी किंवा जेव्हा जाणीवपूर्वक निर्णय असेल किंवा दोन्ही ठिकाणी दोन वेगळ्या भिन्न गोष्टी दिसत आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल. नाही म्हणजे प्रश्न समजला नाही. म्हणजे संगीतामध्ये एक सहजता किंवा लय, ही जे अखंडित लय हा प्रकार आपल्याला दिसतो, पण तुमच्या एकंदर सगळ्या चित्रांमध्ये तो जो खंड करण्याचा जो एक हेतुपुरस्सर जो आग्रह आहे, तर तो त्यांचं कुठे देवाणघेवाण होत नाही का. देवाणघेवाण म्हणजे आम्ही असा प्रयत्न केला नाही की आपल्याला संगीतातली काहीतरी जी आहे प्रतिकात्मक लय, म्हणजे ॲक्च्युली जेव्हा आपण लय म्हणतो ना तेव्हा, आणि जेव्हा आपण चित्रकलेच्या बाबतीत लय हा शब्द वापरतो तेव्हा तो थोडासा मेटाफोरिकल असतो. मुळात लय हा संगीतातला शब्द रिदम वापरतो तो पण. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मी संगीत माझ्या चित्रातून यावं किंवा नाही, मला असं वाटतं या दोन्ही माध्यमात खूप फरक आहे. त्यामुळे जबरदस्तीने मी माझ्या चित्रातून काही सांगीतिक घटक यावेत असा प्रयत्न करत नाही. पण जर त्याचं रिफ्लेक्शन होत असेल तर कुठेतरी ते होऊ शकत असेल, अर्थात ते मी असं सांगणं बरोबर नाही. म्हणजे समजा एक उपप्रश्न की तुम्ही जेव्हा तुमचं काम पाहता आणि तुम्ही जेव्हा इतर चित्रकार जेव्हा ते संगीत
संबंधी काहीतरी करतात असं ते म्हणतात, तर तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही संगीत शिकल्यामुळे तुमची दृश्यलयीची जाणीव ही त्यांच्यापेक्षा थोडी वेगळी आहे असं काही तुम्हाला जाणवलं आहे का? म्हणजे दृश्यलयीची जाणीव त्यांच्यापेक्षा वेगळी आहे म्हणजे बरेचसे लोक काय करतात की संगीताला उगीच प्रोजेक्ट करण्याचा मुद्दा म्हणून त्याच्यातून प्रयत्न करतात की संगीताची लय मी याच्यातून आणीन याच्यातून आणि त्याच्यातून आणीन. मला स्वतःला असं काही करायला आवडत नाही मुळात, हे माध्यम वेगळं आहे. नाही पण तुमचे चित्र जेव्हा लोक पाहतात तेव्हा ते असं म्हणतात की तुम्ही टाईपरायटर कडे बघितल्यानंतर टायपिंग करणं ही कृती, त्याच्यातले ध्वनी आणि त्याची एक लय असते म्हणजे ती परत असा त्याला ढकलायचा आणि त्याची रिबीन आणि हे सगळं, तर त्या जो कृतीतला जो लय आहे जो त्या ध्वनीशी पण संबंधित नकळतपणे होतो त्याला तुमची चित्रातली जी की दृश्य आहे ती प्रतिसाद देतात. शक्य आहे मी म्हटलं ना रिफ्लेक्ट होत असेल. म्हणजे उदाहरणार्थ हे जे मधलं चित्र आहे मधलं, आता यात तुम्हाला असं दिसेल की मगाशी तू जे म्हणाला की रायटिंग ते सिग्नेचर टाईप असं की इतक्या सहजतेने ते पेननी झालेलं चित्र आहे. पण तुम्हाला जर खालचं चित्र हे जिथून असा टाईपरायटर असा फुटतो आहे वगैरे, हे वेगळं चित्र आहे. या मग आपण गोष्ट काय होते आहे की तुम्ही म्हणजे चित्रकार नाही प्रेक्षक कधीकधी तुमच्या कलाकृतीची लय बांधतात. ओके, हा एक भाग त्याचा आपण ज्याला पार्टिसिपेशन म्हणतो तो एक भाग असू शकतो की समजा मला नाही कळलं चित्र करताना मी त्याची लय वगैरे, आपल्याकडे लयीची व्याख्या म्हणजे चित्रातली अशी गोल वळणदाळ गेली की तीच लय. पण दुसरी एक गोष्ट असते की जी दृश्य लय जी चित्र बांधताना कळत नाही पण चित्र बांधल्यानंतर ती दुसऱ्यांना कळू शकते अशा पद्धतीची लय असू शकते त्याच्यात. तर हे जे सगळे टाईपरायटर वगैरे आहेत हा त्याचा भाग आहे की अनेक प्रकारच्या अवस्था कदाचित टाईपरायटरमध्ये मला दिसलेल्या आणि माझ्यामधल्या या दोघांचा जो भाग आहे तो याच्यात असू शकेल. बोला तुम्ही पहा नाही तुम्ही विचारा मला. मी मला वाटतं की सर्व चित्रामध्ये मग ते शिवणाचं यंत्र असो किंवा स्टोव्ह असो पुन्हा एकदा ते गती कृती आणि ध्वनी या तिन्ही गोष्टीशी दृश्य ते संबंधित झालेली आहेत नकळतपणे. आता त्याच्यात दोन भाग असतात की जेव्हा दुसरा एखादा ऑब्जेक्ट असतो त्या ऑब्जेक्टची काही डिमांड वेगळी पण असते. म्हणजे आता समजा शिलाई मशीन आहे तर त्याची एक वेगळी डिमांड आहे, म्हणजे त्याचं व्हिज्युअल एक वेगळं निर्माण होतं. उदाहरणार्थ आता हे म्हणजे मधलं चित्र आहे की कात्री आपली जी असते तर त्यामधून केलेलं आहे, आता ते प्रत्येकाला दिसतं तर त्यातून एक वेगळा प्रतिमा निर्माण केला आहे की म्हणजे आता कधीकधी हे ऑब्जेक्ट करताना मानवी प्रतिमा देखील आपल्याला दिसते पण ती मी कुठल्याच फारशा ऑब्जेक्टमध्ये ठळकपणाने काही आणली नाही आहे. कारण मला असं वाटलं की या सगळ्या यंत्राच्या पाठीमागे मानवी प्रतिमा आहेच, त्यामुळे मुद्दामून मानवी प्रतिमा तिथे आणून त्याचं एक्झिस्टन्स तिथे दाखवण्यापेक्षा त्या प्रतिमा जर काही मानवी प्रतिमेविषयी बोलत असतील एक्झिस्टन्स तेवढंच पुरे. पण काही याच्यात ते ठळकपणे होतं त्याला एक दुसरा सेन्स येतो. बरोबर. पण या ज्या प्रतिमा आहेत ह्या मात्र मला असं वाटतं पूर्णपणे वेगळ्या आहेत. हां. आणि इथे मला असं वाटतं की मला ह्याच्याबद्दल तुम्ही बोलला तर आवडेल की तुम्ही काही वेळेला आकाराला बांधून ठेवता स्वतःला आणि काही वेळेला त्याच्यापासून पूर्णपणे मोकळे होऊन रेखाटन करता, तर या दोन्ही दिशांबद्दल तुम्ही बोललात तर मला असं वाटतं की आपल्या आजच्या विषयाच्या आता उदाहरणार्थ जे पहिलं चित्र आहे ते काही ऑब्जेक्टचं चित्र नाही आहे. हे चित्र जे तयार झालं आहे म्हणजे हे प्रत्यक्ष कुठल्याही गोष्टी न करता कुठल्याही गोष्टीकडे न पाहता कन्स्ट्रक्शन जी असते म्हणजे जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स किंवा ब्रिज कन्स्ट्रक्शन जे चालू असतं की त्या पाठीमागे एक संकल्पना आणि त्या अनुषंगाने ते चित्र बांधलं गेलं आहे, त्यामुळे त्यातला अवकाश
आणि रेषा, त्यातली रेषा देखील वेगळी आहे, ती हँडमेड पेपर आहे, त्यामुळे एक कसं उभं राहणं जे असतं ना, उभारणं असतं ना, हे काहीतरी उभारल्या जात आहे, हा त्याच्यातला भाग जास्ती आहे. आणि कन्स्ट्रक्शन फक्त रेषेवरच अवलंबून आहे, त्यात कुठल्याही ऑब्जेक्टला आकार देण्याचा वगैरे त्यात मुळीच प्रयत्न कर. मग अजून जे मधलं चित्र आहे ते टॉवरचं चित्र आहे, पायलॉनचं चित्र आहे. मी सांगितलं की पायलॉन हा मला, पहिले मी जे डोमेस्टिक ऑब्जेक्ट करत होतो त्याच्यानंतर मला पायलॉन दिसला आणि पायलॉन हा माझ्या मनात होता आणि पायलॉन ही प्रतिमा ही मला जास्ती वाटली अशी की हां ही मला जरा मोठा अवकाश देते, म्हणून मी त्या मोठ्या अवकाशातली मोठी प्रतिमा आणि दुसरी गोष्ट एक वेगळं फिलिंग मला देते बाकीच्या ऑब्जेक्टपेक्षा. उदाहरणार्थ की फार मोठी ऊर्जा ती अशी फेकते आहे, एकटा उभा असलेला मोठा महामानव मोठ्या फील्डमध्ये, त्यामुळे ती प्रतिमा, त्या प्रतिमा मी बरंच काम केलं, त्यापैकी ही एक प्रतिमा. अर्थात मी पायलॉन हा खूप असा तपशीलमध्ये कधीच काढला नाही आणि मला तो नको पण होता, पण त्याची लिनियर कन्स्ट्रक्शन आणि त्याचे दोन पंख, किंवा माझ्या कुठल्याही प्रतिमेला मी जास्ती फॅन्टसीकडे पण नेलं नाही, हा एक मोठा भाग आहे. की बऱ्याच वेळेला टाईपरायटरला पंख लावणं किंवा एखाद्या स्टोला काहीतरी असं म्हणजे असं काढणं की जेणेकरून ते थोडीशी लैंगिककडे जाईल अशा असं ठळकपणे नाही, ह्या सगळ्या प्रवृत्ती त्याच्यात थोडं थोडंशा आल्या आहेत, थोडंसं फॅन्टसीकडे जाणं थोडंसं इकडे, पण त्याला मुद्दामून आपण करून एक वेगळी देणं, म्हणजे शाब्दिक विचाराचा प्रतिसाद तुम्ही वापरत नाही, बिलकुल वापरला नाही. तर तसंच ते वरचं पण चित्र आहे, अनेक पायलॉन, ते काही फारसं स्पष्ट दिसत नाही आहे पण तरी पण अनेक पायलॉनचं लँडस्केप अशा पद्धतीने आलेलं, आणि तारा, तारांचा जाळा, तारांची जाळी, हे त्याच्यात जास्ती नाही आहे, पण एक स्ट्रक्चर आहे आणि त्या स्ट्रक्चरला आपण त्या स्ट्रक्चरचे 10 वेगळ्या वेगळ्या प्रतिमा करून आपण त्याचा एक फील्ड तयार करतो, हाच त्याच्यात भाग आहे. आणि त्याला पुरेसा रंग, बऱ्याच चित्रात मी रंग हा त्या वस्तूचा किंवा त्या वस्तूला दिलेला म्हणून असा वापरला नाही आहे, तर रंग कधीकधी ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्याकरता, किंवा मला असं वाटतं की रंग कधीकधी स्वतःला ॲक्टिव्ह करण्याकरता, म्हणजे काही वेळेला आपल्याला कोऱ्या पेपरवर काहीच सुचत नाही तर बऱ्याच वेळेला थोडासा रंग फेकला की कमीत कमी आपला संवाद चालू होतो, हाही त्याच्यातला भाग आहे. म्हणजे जशा अनेक गोष्टी असतात, अनेक प्रक्रिया असतात, त्या पद्धतीने मला असं वाटतं. पण म्हणजे असं आपल्याला म्हणावं लागेल की जरी तुम्ही रंग वापरत असलात तरी तुमची चित्र ही रेषेच्या प्रवृत्तीने केलेली चित्र आहेत. नाही, मला असं वाटतं की हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपल्याला ज्या शेवटच्या दोन स्लाईड बघायच्या आहेत त्या मी मुद्दामून निवडल्या आहेत आणि त्या ती ड्रॉईंग नाही आहेत, पण मला असं वाटलं की ती पेंटिंग जरी असली तरी ती रेषेच्या प्रवृत्तीतून तयार झालेली पेंटिंग आहे. तर एक हे जे चित्र आहे आपलं येलो, हा इथे सरफेस फार वेगळा आहे, मुख्य म्हणजे पहिल्यांदाच मी कॅनव्हासवर केलेलं ते चित्र आहे, आणि गोष्ट अशी आहे की त्यात काय आहे, त्यात पायलॉनच्याच आकाराने केलेलं एक रेषांचं जंगल आहे, रेषांचं मोहळ आपण ज्याला म्हणू असं पण आहे, हाच त्याच्यातला कंटेंट आहे. म्हणजे पण त्याबरोबरच त्याची एक स्पेस देखील निर्माण झाली आहे, हे निर्माण होणं पण ते चित्र काही असं लगेच असं झालं नाही, पण हळूहळू एखादा ऑब्जेक्ट लहान करून किंवा ते सबस्ट्रॅक्ट करून त्याच्यातल्या फक्त रेषा की ज्या थोड्याशा त्या आकृतीचा आपल्याला संकेत देतील अशा पद्धतीने ती एक स्पेस भरली आहे. बरोबर. आणि ते एक महत्त्वाचा चेंज पण माझ्या चित्रातला जो झाला आहे तो हा महत्त्वाचा. नाही, मला असं वाटतं तुम्ही मोहोळ हा शब्द वापरलात म्हणून मला थोडं विषांतर होईल, पण मला असं वाटतं की आपली मातृभाषा आहे त्याच्यामध्ये विचार करणं किंवा त्याच्याद्वारे आपल्या अनुभवाला प्रतिसाद देणं, कारण मोहोळ न म्हणता जर का जंगल म्हटलं म्हणजे तर त्याचा अर्थ वेगळा होऊन जातो किंवा त्याचा परिणाम पण मला असं वाटतं वेगळा. तर खूप नाही, म्हणजे जो असा गुंता आहे ना तो सगळ्या माशा वगैरे असे एकत्र येणार आहे म्हणून मला तो शब्द असा वाटला की मोहोळ. थँक्यू. हे प्रसिद्धच आहे आप
आपल्याला माहिती आहे चित्र चक्लोजचं, अर्थात हे त्याला पॅरालिसिस होण्याआधीचे चित्र आहे आणि अर्थात फोटोरिअलिझम ह्या कॅटेगरीमध्ये बसणारं चित्र म्हटलं तर, आणि हे त्याचं नंतरचं चित्र आहे. आणि मला असं वाटलं की त्याची वृत्ती ही मुळातच कुठेतरी रेषेतून रंगाकडे जाण्याची आणि रंगातून प्रतिमा निर्माण करण्याची आहे. तर त्याच्या अर्थात शारीरिक अवस्थेमध्ये जे काही मर्यादा आल्या त्याचाही ह्या चित्रकलेवरती त्याचा परिणाम नक्कीच झाला आहे. पण तरीसुद्धा त्याची जी वृत्ती आहे ती पुन्हा एकदा इकडे दिसून येते. हे माझ्या मते शेवटची प्रतिमा आहे आपल्या आजच्या प्रेझेंटेशनची. मगाशी मला एक मुद्दा थोडासा की म्हणजे माझ्या चित्राबद्दल नाही पण तपशील, तर बऱ्याच वेळेला म्हणजे आपण ते रेनोसांचं याचं चित्र पाहिलं होतं, त्यात मला असं वाटलं की काही वेळेला तपशील खूप खूप अगदी बिलकुल बारकाईनं काढून त्या तपशिलाचं रूपांतर कधीकधी डेकोरेशनवर अलंकरणमध्ये होतं. जर माझा म्हणजे कम्पेअर टू मी म्हणजे कम्पेअर नाही की मी हा तपशील गाळला आणि अलंकरण पण टाळलं, म्हणजे अलंकरणाविषयी मला फारशी बरं हे नाही त्याच्या आवड नाही. हां पण बऱ्याचदा असं वाटतं की जसं उदाहरणार्थ चक्लोजचं चित्र पाहता पाहता ज्या लहान 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 तुकड्यांचं टाईल्ससारखं जे अलंकरण आहे हा एक भाग वेगळा, म्हणजे याचा उपयोग कसा होऊ शकतो एक्झिक्युशनमध्ये त्याचा जो उपयोग होतो. आणि आपण थोडंसं डेकोरेशन हा शब्द थोडशा एका वेगळ्या यांनी वापरतो पण त्याचाही उपयोग, मग अशी जसं हत्ती पाहिला आपण तो आपल्या मिनिएचर मधला या सगळ्यामध्ये तपशील आले आणि त्या तपशिलाचं अलंकरण पण आलं आहे, पण त्याची त्याचा जो संयम आहे या मला असं वाटतं हा संयम खूप महत्त्वाचा आहे की कुठपर्यंत ते अलंकरण जात होत नाही पण अलंकरण हा आशयाचा भाग होतो. अर्थातच हा आणि मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच्यात अजून एक भर घालायची म्हणजे की बऱ्याच वेळेला असंही होतं की चित्रकार काही तपशील म्हणजे मांडून खूप तपशील केला आहे असा आभास पण निर्माण करतो. म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणजे इथे जे चक्लोज इल्युजनच्या आधारे करतो की तो जे तपशील नाही आहेत त्याचा आभास निर्माण करतो नकळतपणे की प्रतिमा आता स्पष्ट आहे या अर्थी. तर मला असं वाटतं की आज म्हणजे अर्थात वेळेची मर्यादा आहे त्याच्यामुळे आपण जे काही विषयाची मर्यादा घालून घेतली होती त्याच्यात आमच्या आम्हाला जे मांडायचे मुद्दे होते ते हे आहेत. तर मला असं वाटतं की आता आपण चर्चेला ओपन राहावं. म्हणजे बऱ्याच वेळेला प्रश्न आहेत का असं विचारल्यावर लोक विचारतच नाहीत प्रश्न. म्हणजे तर म्हणजे काय की प्रश्न पडले का आम्हाला एक असं दाखवायचं होतं आणि आमचं स्टेटमेंट असं आहे की रेखाचित्र किंवा ड्रॉइंग हा एक स्वायत्त आविष्कार आहे हे आमचं पहिलं महत्त्वाचं. फक्त स्केचिंग फक्त प्रिपेरेटरी ड्रॉइंग किंवा कशाकरता म्हणून कशा केलेलं इलस्ट्रेशन्स वगैरे यापेक्षाही ते स्वायत्त असा तो आविष्कार आहे बरोबर असं महत्त्वाचं आहे. नाही अर्थातच म्हणजे असं काही मुळात मुद्दामून नाकारायचा असा काही हेतू नाही आहे. म्हणजे वास्तविक आम्ही जेव्हा विचार करत होतो याचा तेव्हा हेब्बरांनी केलेली ड्रॉइंग, चावडांनी केलेली ड्रॉइंग, अजंठ्यामधली ड्रॉइंग अशी किंवा अवनींद्रनाथांची ड्रॉइंग अशी अनेक उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर होती. परंतु किंवा आहेत ते आणि ती चांगल्या दर्जाची रेखाटनं नाहीत असंही काही म्हणायचं नाही आहे. परंतु आपण आज ज्या निर्मिती प्रक्रियेच्या चर्चेकरता आपल्याला ड्रॉइंग वापरायचे आहेत हा हेतू असल्यामुळे
जी आमच्या काय म्हणतात त्याला परिचित आमची जी ड्रॉईंग आहेत आणि ज्या ड्रॉईंगचा आमच्यावर शिकत असतानाही संस्कार झाला आहे ज्याच्यामुळे आम्हाला ड्रॉईंगची प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने समजायला मदत झाली त्याचा नकळतपणे रेफरन्स आला आहे. म्हणजे असं काही जाणीवपूर्वक केलेलं नाही की म्हणजे असाही खरं म्हणजे आरोप होऊ शकतो. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की म्हणजे मी अंजू दोडी यांचं ड्रॉईंग दाखवत नाही आहे तुम्हाला कारण मला काही अंजू दोडी यांची चित्रकला महत्त्वाची नाही आहे असं सांगायचं नाही आहे. माझं म्हणणे ते महत्त्वाचं आहेच पण मला एका विशिष्ट पद्धतीने आज ड्रॉईंग या प्रक्रियेकडे जी काही प्रमाणात दृश्य पातळीवर काही प्रमाणात मानसिक पातळीवर काही प्रमाणात तांत्रिक अंगानी अशा तिन्ही अंगानी एकत्रित होत जाते तर त्याची चर्चा करायची असल्यामुळे फक्त ठराविक उदाहरणं घेतले. कारण त्याच्यात असंही होतं की बऱ्याच वेळेला म्हणजे आता हॅन्ड सॉल्विंगची ड्रॉईंग जेव्हा आम्हाला दाखवली गेली कॉलेजमध्ये तेव्हा आम्हाला सांगितलं की बघा किती पोएटिक ड्रॉईंग करतो तो म्हणजे आणि तेव्हा मलाही असं वाटलं की वा काय तो भाव व्यक्त करतो. नंतर जेव्हा लक्षात आलं की तो लेन्स वापरायचा तेव्हा माझी ती भावासंबंधीतली जी काही प्रतिमा होती ती एकदम नाहीशी झाली. तर याअर्थी बऱ्याच वेळेला असं होतं की चित्रकार असं म्हणतात की मी माझ्या कामामध्ये असं करतो परंतु ते ॲक्च्युली दिसायलाही पाहिजे. त्याच्यामुळे निवड करताना केवळ प्रक्रिया सांगण्याकरता जी खरंच उपयोगी पडतील तेवढीच यु नो निवड केली आहे. खरं सांगायचं झालं तर तो सरफेस पण जो आहे त्याच्यावर आपण रिॲक्ट होतोय सरफेसची निर्मिती म्हणजे मला समजलं नाही नक्की. ओके तुम्ही काळांचा उल्लेख केलेला आहे वेगवेगळ्या काळामध्ये काढलेल्या चित्रांचा कारण तुमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा होता की मानव मानवाची जी एक लिंक आहे तुम्हाला हवी होती अतिबात सगळीकडे जे काळ न दिसतात त्याचा तो स्वभावच ट्रॅव्हल करतो का ड्रॉईंगच्या माध्यमातून आपण जर बघतोय तर तो स्वभाव जो आहे तो आपण एका विशिष्ट माध्यमाने बघतोय सध्या ड्रॉईंगच्या माध्यमाने पण हा एक ओव्हरऑल सरफेस आहे पूर्ण त्याच्या अनुषंगाने जेव्हा समाज ट्रॅव्हल करतो एखादा हा जो सरफेस आहे याच्यावरती तो हा सरफेस तुमच्या ड्रॉईंगमध्ये नुसतं रेषांच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून व्यक्त होतो हे जरी असलं तरी हा सरफेस कसा डेव्हलप होईल किंवा होतो किंवा चित्र काढताना त्यांना तुम्ही चित्रकारांचं माध्यम हे कागदच असतो का हे जो प्रश्न आहे किंवा मग तो एखाद्या क्राफ्ट किंवा एखाद्या कपड्यावरतीच काढतो का हे जे आहे कॅनव्हासिंग किंवा तो एका भिंतीवर चित्र काढतो हे जे सरफेस आहे त्याचे जे आहे हे सरफेस तो निवडतो कसे किंवा तो क्रिएट कसा होतो किंवा त्याची त्याच्या त्याला त्याची संवेदना कशी होती म्हणजे सरांनी सांगितलं की मी येलो कलर मारल्यानंतर मला त्याशी जुळण्यासारखं वाटलं हे जे आहे मिळण्यासाठी त्या सरफेसवरती काहीतरी भाव व्यक्त होतो पहिला तरी असा तो सरफेस जसा तयार होतो तर ड्रॉईंगमध्ये किती महत्त्व आहे किंवा तो घडतो कसा तो काही ड्रॉईंगचा प्रोसेस आहे का. एक छोटंसं मी सांगू इच्छितो की आता तुम्ही ज्या दृष्टिकोनातून हे मांडण्याचा प्रयत्न करताय की इकडे फक्त ड्रॉईंग हा शब्द संदर्भ नसून एक कल्चरल फॅब्रिक अशा अर्थाने तुमचा प्रश्न आहे त्यामुळे या फॅब्रिकबद्दल बोलताना तुम्हाला फक्त एका भागाबद्दल किंवा एका एका ठराविक मुद्द्यावरनं ह्याचं उत्तर देणं अवघड जाणार आहे कारण ह्याच्यामध्ये सामायिकरित्या आपण अनेक इतर ॲटिट्यूड्स आहेत कारण हे चित्र आपण फक्त एक कृती आणि प्रक्रिया या भूमिकेतून आपण पाहिलेले आहेत. निश्चितच ह्याच्यामध्ये जे विविध ॲटिट्यूड्स आहेत जसं पॉलिटिकल ॲटिट्यूड असू शकतो एक रिलिजियस ॲटिट्यूड असू शकतो अशा विविध अंगाने आपण जेव्हा पाहायला लागतो तेव्हा तुमच्या प्रश्नाला त्याचं उत्तर देणं शक्य होईल पण या संदर्भामध्ये फक्त या कॉन्टेक्स्टमधनं उत्तर देणं शक्य नाही होणार. कारण दुसरी गोष्ट मला असं वाटतं की तुझं जे सरफेसचं म्हणणं आहे
ते तुझं कॉन्सेप्ट कॉन्सेप्च्युअल लेवलवर तू सरफेसचं म्हणतोय आणि इथे आपण एक फिजिकल लेवलवर सरफेस, या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे तू तू जो तुझी जी सरफेसची संकल्पना आहे ही थोडीशी स्पष्ट व्हायला पाहिजे, कारण अनेक अर्थी तो प्रश्न विचारला जातोय पण त्याच्या एका काय म्हणतात त्याला एका स्तरावरती मी त्याचं उत्तर देतो. उदाहरणार्थ ब्रिटिश लँडस्केप पेंटिंग असं इतिहासामध्ये नोंद झालेली जागतिक इतिहासात, त्याच्याकरता हँडमेड पेपर हा इंग्लंडमध्ये लोक त्याचा खूप शोध घेत होते की तो कसा बनवता येईल. आणि मग जे शेरलॉक होम्सच्या गोष्टीमध्ये जे बास्करविल आहे, तर बास्करविलमधल्या एका माणसाला कळलं की कशा प्रकारची जाळी वापरली की कसा पेपर तयार होतो, आणि त्यांनी हँडमेड पेपर पहिला सक्सेसफुल बनवला जो वॉटर कलरला प्रतिसाद देईल असा. आणि त्याच वेळेला मग ग्राफाईट पण बनलं की जे ज्याच्यातून पेन्सिल तयार होऊ शकली, आणि मग पेन्सिल आणि पेपर या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला अस्तित्वात आल्या, आणि मग ब्रिटिश लँडस्केप पेंटिंग अस्तित्वात आलं. म्हणजे आधी पेपर नसताना जर ब्रिटिश लँडस्केप पेंटिंग झालं नसतं खरं सांगायचं झालं तर, तर अशा गोष्टी घडत असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ वसईला एक गृहस्थ राहतात की जे ज्यांनी जर्मन किंवा जपानी लोकांपेक्षा जास्ती चांगली इंक बनवली आहे, म्हणजे त्या इंकचे स्टेन बनवले आहेत, पण ते भारतात लोकांना माहिती नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे प्रिंट मेकिंगमध्ये त्यांचे रंग कोणी वापरत नाही, ते वापरले तर कदाचित फरक पडेल सगळा. तर असं जे सामाजिक पातळीवरती ज्या वेगवेगळ्या ज्ञानप्रक्रियांचा जो काही परिणाम घडतो त्याचा जिथपर्यंत प्रतिसाद एकमेकांशी होणार नाही तिथपर्यंत काही होणार नाही. म्हणजे जर का एका पातळीवरचं उत्तर झालं, म्हणजे वापरली ना त्याने त्या सोसायटीमध्ये जे जसं तुम्ही इंकचं उदाहरण दिलं तिथे, आपण त्या इंकच्या याने जर काम करायला गेलो तर तसे आपल्या रिझल्ट मिळतील. त्यावेळेस तिथे सायन्स डेव्हलप होतं, त्याने लेन्स वापरली. वेळेचं मर्यादा बाळगता आपण कार्यक्रमाचं संपुष्ट करणं आवश्यक आहे. तर सर्वांचं मी आभार मानतो, मुख्य करून महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे, कारण या प्लॅटफॉर्मच्या मार्फत आपल्याला या चर्चेला वाव मिळालेला आहे आणि एक तटस्थरित्या त्या संकल्पनेकडे कुठल्याही व्यक्तिगत काय म्हणतो आपण एका अर्थी रोमॅन्टिसायझेशन किंवा ग्लोरिफिकेशन न करता त्या संकल्पनांचा आढावा घेण्याचा जो प्रयत्न आहे त्याला हे प्लॅटफॉर्मनी आम्हाला मदत केलेली आहे. आणि आपल्या काही शब्द प्रश्नांमधनंही ते थोड्या प्रमाणात साध्य झालेलं आहे. तर मुख्यतः महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे आभार, आणि मग सर्व टेक्निशियन्स आणि जे मित्रपरिवार आणि खास करून मुंबईवरनं आलेले आमचे जे मित्रपरिवार आहे त्यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद देण्यासाठी इथे आले. आणि आज शेवटचा दिवशी आजचा जो शेवटचा दिवस आहे माझ्या प्रदर्शनाचा ते पाहण्यासाठी सर्वांनी नक्की खाली जावं. आणि हे सांगून मी थांबतो, धन्यवाद. या प्रदर्शनानिमित्त कितीतरी गोष्टी पुढे आल्या. अगदी खाली आपण जर रानडे सरांनी लिहिलेले लेख वाचला त्याच्यात एक शब्द आहे हाती चित्र असा, तर असे कितीतरी असे शब्द आपल्याला आत्ता मगाशी सरांच्या इमारती सरांच्या बोलण्यात आलं की बांधणे चित्र बांधणे असा शब्द असा शब्द प्रयोग आला. हे थोडंसं दुर्मिळ होत चाललेल्या गोष्टी या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्यासमोर आल्या. अनेक अंग जी कृती प्रक्रिया आणि अवलोकनात येतात ती सगळी या तिघांनी खूप, आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतं की चित्रकलेबद्दल चित्रांबद्दल बोलले आज हे सगळे. अनेक वेळा चित्र सोडून गोष्टी आणि अशा पद्धतीने खूप बोललं जातं, तर मुद्दाम हे तिघंही मुंबईहून आले यांचे महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे मनपूर्वक आभार, धन्यवाद.